नमस्कार मी ज्ञानदा कदम हिल प्रस्तुत माझा कट्टा पावडबा बँक ऑफ महाराष्ट्र चंदुगका सेराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चितळे उद्योग समूहात आपल्या सर्वांचं स्वागत तुम्हा सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा नवीन वर्षाच्या स्वागताचा आपला उत्साह आणि आनंद वाढवणार आहेत कट्ट्यावरती आलेले आजचे पाहुणे गायक राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी त्यांनी आज इथे येण्याचं खास कारण म्हणजे मी वसंतराव सिनेमा हा सिनेमा आहे संगीत विश्वातला एक अलौकिक गायक घडण्याचा त्यांच्या संघर्षाचा आणि या गायकानं संगीत विश्वात आपल्या अदाकारीनं निर्माण केलेल्या क्रांतीचा हा प्रवास आहे वसंतराव देशपांडे यांचा वसंतराव देशपांडे आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहेत ते त्यांच्या अजरामर गाण्यांमुळे जवळपास चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी गायलेलं दाटून कंठ येतो आजही ऐकलं की तुमच्या माझ्या परिचयाचं असं एकही घर नसेल जे गहिवरत नाही तू सुख करता किंवा प्रथम तुला वंदितो ऐकताना भक्तिभाव मनात दाटून येत नाही हा सिनेमा वसंतरावांची कहाणी सांगतो ज्यांचं गाणं काळाच्या पुढचं होतं गायनाच्या चौकटीचे बंध तोडणारं होतं ज्यांच्यासाठी गायनातली कोणतीच गोष्ट खरंतर व्यर्ज नव्हती एकोणीसशे नव्वद नंतरच्या पिढीनं खरंतर वसंतरावांना लाईव्ह अनुभवलेलं नाहीये पण आता येणारा हा सिनेमा वसंतरावांच्या गायकीची भव्यता नवीन पिढीसमोर आणणार आहे वसंतराव देशपांडे यांच्या गायकीची समृद्ध परंपरा तागदीनं आणि श्रद्धेनं जपणारे त्यांचे नातू राहुल आणि वसंतरावांचा जीवनपट पडद्यावरती आणणारे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या दोघांशी आपण आज संवाद साधून या सिनेमाची पडद्यामागची गोष्टही जाणून घेऊया नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणि गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा राहुल आम्ही सगळ्यांनीच वसंतराव बघितला आणि तो बघून अत्यंत प्रभावित होऊन आम्ही बाहेर आलो आणि त्यामुळं मला खरं तर म्हणजे वसंतरावांच्या आयुष्यामध्ये इतकं नाट्य होतं हे खरं तर म्हणजे मलाही माहिती नव्हतं मी असं म्हणेन माझ्या नंतरच्या पिढीला तर माहिती असण्याचं कारणच नाही तुला अर्थातच माहिती होतं कारण घरातून ते तू ऐकलं असशील पण हा असा सिनेमा करावा हा म्हणजे विचार कधी आला काय निमित्त घडलं मी पहिलं संगीत नाटक केलं होतं ते कट्यार काळजात घुसली आणि त्याच्यानंतर मी तीन नाटकं केली संगीत संशय कल्लोळ संगीत मानापमान आणि संगीत सौभद्र अर्थात पहिला सुबोधनी डिरेक्ट केलं होतं आणि बाकीची तिन्ही निपुणनी डिरेक्ट केली होती सो संगीत संशय कल्लोळचा आमचा दौरा होता मला वाटतं कोकणाचा का मला आठवत नाही तर तेव्हा मी खूप वेळा माझ्या आजोबांची गाणी असतील किंवा किस्से असतील ह्या सगळ्या मुलांना मी ऐकवायचो आणि मी खूप त्याच्याविषयी बोलायचो सो so, एकदा मला असं आठवतं आहे मी निपुणला म्हणलं की तुला वाटतं का रे आजोबांवरती आपण फिल्म करू शकू तर तो म्हणला हो मला असं वाटतं का नाही आपण करू नक्की करू शकू आपण त्याच्यावरती रिसर्च करूयात तर मग मला जे माहिती होतं माझ्या आजीकडनं असेल आजोबांच्या म्हणजे नागपूरचे मित्र असतील ते आता कोणीच हयात नाही आहेत यांच्याशी मी खूप गप्पा मारलेल्या आहेत त्यांचे शिष्य असतील माझे वडील असतील आत्या असतील ह्या सगळ्यांशी माझ्या ज्या गप्पा झाल्या होत्या मी सगळ्या गोष्टी मी निपुणला सांगितल्या माझ्या वडिलांबरोबर तो खूप काळ बसला त्यांच्यावरती जे सगळे लेख आले होते किंवा आजोबांचे काही प्रायव्हेट गप्पा आहेत काकांबरोबरच्या ज्या थोड्याशा सेन्सॉर्ड आहेत त्या बाहेर येऊ शकत नाही पण अशा पद्धतीचंही सगळं आम्ही एकत्र बसून ऐकलं आणि मग तो दोन तीन महिन्यांनी एक स्क्रीन प्ले घेऊन आला आणि मग तो स्क्रीन प्ले जेव्हा आम्ही वाचला तेव्हा आम्ही सगळे गहीवरलो होतो बाय द एंड ऑफ इट आणि तेव्हा ठरवलं की आपण ह्याच्यावरती आता तू बोलताना असं सांगितलंस की भाई काकांबरोबरच्या गप्पा त्या रेकॉर्ड केलेल्या आहेत कोणीतरी म्हणजे हे कार्पेट ना ह्याच्या खालती असं रेकॉर्ड केलेले आहेत पण मग त्या तुमच्याकडे कशा आल्या कोणीतरी दिल्या मला पण मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आहे काय त्याच्यामध्ये <laughs> सांगतो सांगतो जे आपल्याला कधीही ऐकायला मिळत नाहीत पु ल देशपांडे किंवा जे कधी, कि कधी वसंतराव पब्लिकली बोलत नाहीत अशा मित्रांच्या गप्पा ज्याला आपण म्हणतो ना आँ. की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की अमुक एक गवे काय रे तो बकवास गातो कसा गातो अमु त्याची नक्कल की तो असा गातो मग वसंतराव त्यांची नक्कल करतील त्यांच्याविषयी काहीतरी खूप गमतीदार किस्से सांगतील त्याच्यामध्ये त्याला जोडून भाईकाका का, का दुसऱ्यांची नक्कल करून अरे काय तुला सांगतो हे तर आमच्या काळामध्ये असे होते आता यांची खूप मोठी नावं झाली आहेत वगैरे अशा अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप ऑर्गॅनिक आहेत ज्या आपण पण एकमेकांशी मित्र म्हणून बरेच वेळा आपण बोलत असतो गप्पा आहेत हा फक्त ते मित्र म्हणजे वसंतराव देशपांडे आणि ल देशपांडे असं झालं नाही पण हे दोघच जण आहेत आणखीन बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये पण प्रकर्षाने त्या आवाज आपल्याला परिचित त्यामुळे ते, ते लगेच आपल्याला कळतं की अच्छा हे आता भाई बोलले हे आता वसंतराव बोलले असं म्हणजे या सिनेमामध्ये म्हणजे आता तर सिनेमाच्या बद्दल बोलायच्या आधी वसंतरावांचं तुझ्या मनातलं इम्प्रेशन जे आहे ते काय आहे कोण म्हणजे वसंतराव म्हटलं की तुला काय आठवतं मला ना मी खूप लहान होतो साडेतीन पावणे चार वर्षाचे असताना माझे आजोबा गेले पण मला माहिती नाही लहानपणापासनं मला जेव्हा जेव्हा विचारलं गेलं ना, विचार ना तुझ्या सगळ्यात तुला आवडती व्यक्ती कोण आयुष्यातली कोणतरी आई म्हणेल बाबा म्हणेल तर मी काय म्हणायचो आजोबा आजोबा आजी आई बाबा हुँ. तर मला माहिती नाही काय कनेक्शन होतं मला खूप ओढ होती मला त्या माझ्या आजोबांची आणि जसं मी थोडासा गायला लागलो तसं मला गाणं थोडंसं कळायला लागलं तसं माझ्या आजीनी मला सांगितलं होतं ह्यांची खूप तीव्र इच्छा होती तुला शिकवायची म्हणजे झालं असं की मी खूप लहान होतो दोन अडीच वर्षाचा तेव्हा आमच्याकडे तो रेकॉर्ड प्लेअर होता एल पी प्लेअर आणि माझ्या वडिलांना खूप शौक होता क्लासिकलचा अर्थात तर किशोरीताईंची ताईंची सहेलारेची एक एल पी होती आणि लाकडी घोडा होता माझ्या बहिणीचा मोठ्या त्याच्यावर मी बसून ते ऐकायचो आणि मला झोप लागायची तर झोप लागली की माझे वडील ते बंद करायचे आणि बंद केल्यानंतर मी रडायचो तर हा प्रकार एकदा माझ्या आजोबांनी पाहिला दोन तीन वेळा झाला ते म्हणले बापू बंद करू नकोस ते राहुल झोपत नाही आहे त्याला किशोरीच्या सच्च्या सुराची तंद्री लागते mm -hmm. ते म्हणले इथून तू तू माझे वाक्य लिहून घे पुढे जाऊन हा माझी गादी चालवेल ते म्हणले मला एक वचन दे तुझा मुलगा मला दत्तक दे म्हणले oh. तर माझे वडील म्हणले असं का म्हणताय बाबा तुम्ही ते म्हणले नाही नाही म्हणले मला राहुलला असं स्वत हो तयार करायचंय की इंटरवलपूर्वी राहुल गायला बसल्यानंतर लोकांना कळेल वसंत कसा गायचा कारण जेव्हा म्हणे मी माझा गळा गाता होता तेव्हा मी प्रत्येकाच्या दारावरती वाजवायचो की माझं गाणं ऐका पण कुणीही माझं गाणं ऐकलं नाही प्रत्येकाने माझ्या तोंडासमोर दार लावून घेतलं आणि आता म्हणे माझ्या गळ्याचं नरडं झालं आहे आणि आता सगळ्यांना माझं गाणं ऐकायचं आहे वसंतराव गाणं ऐकवा तेच लोक कमनिशिबी आहेत कमनशिबी आहेत तर ते म्हणले म्हणून मला राहुलला तयार करायचं आहे मग म्हणून माझ्या आजीनी मला सांगितलं की हे नाही आहेत ना तू ह्यांचा फोटो समोर ठेव आणि तू रियाज कर तुझा अर्थात मी पिंपळखरे खरीभोवनकडे त्याच्यानंतर उषाताईंकडे मुकुल काकांकडे मी शिकायचो आणि मी लिटरली रोज आठ सकाळी चार वाजता उठायचो आणि मी रोज आठ ते दहा तास बारा वर्ष रियाज केला माझ्या आजोबांच्या फोटोसमोर आणि वयापासून साधारण मी सांगतो तुम्हाला कॉलेज आ... सुरू झालं मी म्हणजे मी सी ए सोडलं आणि त्याच्यानंतर मी असा रियाज करायला लागलो बाईकाकांनीच मला सांगितलं की तू सी ए करू नकोस तू फक्त दोन तंबोऱ्यांच्यामध्ये बसून गा तर त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर खूप सिरियसली क्लासिकल म्युझिक घेतलं आणि मग साधारण विशीपासनं एक बत्तीस तेहतीस वर्षाचा होतो मी तोपर्यंत मी रोज रियाज केला आणि त्याच्यातनं मला काय जे मिळालं मला खूप काही गोष्टी मिळाल्या त्या बारा वर्षामध्ये आणि मला असं वाटतं की काही अनुभूती असतात गाण्यामध्ये ज्या श्रद्धेत न येतात तशी ती एक माझी आजोबांविषयी असीम ज्याला म्हणतो आपण ना की झोपताना पण मी त्यांना सांगून झोपतो गाताना पण मी त्यांना सांगून बसतो त्यांचं स्मरण करून गायला बसतो आणि खूप वेळेला असं होतं की एखादी खूप चांगली मैफिल रंगलेली असते आणि समोरचे प्रेक्षक भारावून जातात उठून उभे राहून टाळ्या वाजवतात हो डोळ्यातनं पाणी येतं तेव्हा गहीवरून येतात की नमस्कार करतो आणि मला लिटरली डोळे बंद केल्यावर माझ्या समोर दिसतात आणि मला सांगतात राहुल तुला माहिती आहे ना तुला काही येत नाही mm -hmm. आणि ज्याला विनम्रता म्हणून नाही म्हणत मी मनापासून मला माहिती आहे मला काही येत नाही आणि मी कायम हेच ह्याच एका अवस्थेमध्ये राहतो की मला शिकून घ्यायचं आहे मला अजून ह्याच्यामध्ये आतमध्ये सूक्ष्म अजून जितकं मला जाता येईल जितकं समजता येईल तितकं समजून आहे त्यामुळे वसंतराव म्हणल्यानंतर मला माहिती नाही काहीतरी वेगळं होतं माझ्या आतमध्ये आणि भारवून गेलेलो आहे मी त्या पण म्हणजे तू गायला सुरुवात करण्यापूर्वी शिकायला सुरुवात करण्यापूर्वी तुला जे वसंतराव होते ते काही आठवणींमधून असतील गाण्यांमधून असतील हो असतील आजही तुला वसंतराव म्हटलं की कोणतं गाणं खूप भावतं किंवा तुझं आवडतं कोणतं गाणं वसंतरावांचं आणि का गाण्यापेक्षा मला त्यांचा मारवा अतिशय मनापासून आवडतो मारवा असेल राजकल्याण का असेल काय काय मी सांगू आणि प्रत्येक नाट्यगीत ज्या पद्धतीने मला असं वाटतं की वसंतरावांच्या आतमध्ये कायम कुठेतरी मास्तर होते म्हणजे ते शिकले पतियाळा शिकले असतील किंवा न ग्वालियरमध्ये त्यांचं जे शिक्षण झालं भेंडी बाजार शिकले अमन अली खासाहेबांकडे सुरेश बाबूंकडे दहा वर्ष किराणा घराण्याची गायकी शिकले पण आतमध्ये इतके ते मास्तर होते त्यांच्या म्हणजे दीनानाथ मंगेशकर की तो विचार घेऊन त्यांनी तो पुढे नेला म्हणून त्या नाट्यगीतामध्ये तुम्ही इतरांची ऐकलीत किंवा बालगंधर्वांच्या परंपरेतली आहे बालगंधर्व पण अप्रतिम गायचे आजोबा पण ते म्हणले मला गाण्या गावंसं असं वाटतं मास्तरांचं गाणं सो तो, तो विचार इतका स्थिमित करणार आहे की त्याच्याशी मी स्वतःला कधी रिलेट करू शकलो नाही कारण माझ्या गळ्यातनं निघायचंच नाहीत त्या ते गोष्टी त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात मला असं वाटायचं की अरे कोल्याला द्राक्ष आंबटने हे गाणंच नाही मी पूर्ण भारावलेलो होतो कुमार कुमारजींच्या गायकीने पण जसं कळायला लागलं तसं मला त्याच्यातली डेप्थ कळली आणि म्हणून मला आजोबांनी गायलेलं प्रत्येक नाट्यगीत असेल हे मला भयंकर मारवा असं आहे की तुझ्याकडनं मारवा ऐकायला मिळाला तर आम्हाला अर्थातच त्याच्या इतकी गोष्ट नाही पण ती आता तेवढी आपल्याकडं हे हो। नाही आणि मारव्याच्या बद्दल तर त्या सिनेमामध्ये ज्या पद्धतीनं मारवा भेटतो तोही हो। फार विलक्षण आहे तर त्याच्याबद्दल आपण निपुणच्याकडनं घेऊ पण त्याच्या आधी का तुझं एखादं काहीतरी म्हणजे छोटस आणि ते तुला का भावत तेही तू सांग थोडक्यात गाशील ते रवी मी हा चंद्रकसा मग मी रवी तसे लावित पिसे रवी मी त्याजेन सारदे त्याजेन सादे गगनी गमे ते सारधे चि तव अबलाबल नवहे भासे मला हे गाणं ह्याच्याकरता आवडतं की फ्लाईट ऑफ इमॅजिनेशन ज्याला आपण म्हणतो की मी पण मानापमानमध्ये काम केल्यानंतर रवी मी हा चंद्र कसा मला ह्याचा अर्थ कळला कारण तोपर्यंत मी सगळी नाट्यगीतं गायचो प्रेमसेवा शरण असेल देहाता शरणागता असेल पण मला कधी अर्थ कळला नाही त्याचा आणि जेव्हा नाटकामध्ये मी उभा राहिलो धैर्यधर म्हणून वनमालेसमोर आणि मग रवी मी हा चंद्रकसा मिरवी तसे लावीत अभि हे मला सगळं कळायला लागलं आणि मग त्याच्यात ती मजा यायला लागली त्याच्यामुळे एकतर मला वाटतं की रवी मी अजून कोणी गायलेलं नाही मास्तरांनी सोडून आजोबांव्यतिरिक्त कोणी इतकं चांगलं ते गायलंच नाही असता काय त्याच्यामुळे मला हे गाणं आवडतं निपुण त्या सिनेमामध्ये पुलं वसंतरावांच्या बद्दल बोलताना असं म्हणतात की याच्यामध्ये एक माकड आहे लपलेलं तू आत्तापर्यंत जे काम केलेलं आहेस खास करून सिनेमाच्या व्यतिरिक्त तर त्याच्यामध्ये असं आम्हाला सतत जाणवत राहतं की तुझा एकूण मिश्किलपणा आणि तुझ्यामध्ये तर ते आहेच दडलेलं माकड की जे सतत सतत उड्या मारत असतो पण हा सिनेमा म्हणजे काय आता त्याचं कौतुक करावं इतका अप्रतिम असा तो झाला मग म्हणजे त्याच्या म्हणजे काय म्हणू आपण कास्टिंगपासून ते फ्रेमिंगपर्यंत आणि त्याचं लिहिणं जे आहे तेही खूप खूपच सुंदर झालं तर मुळामध्ये ह्याला घरा तर घरातून माहिती होते तू ऐकले असशील वसंतराव हो। तुला ह्याच्यावर सिनेमा करावा आणि त्याचं या पद्धतीनं तो करावा असं कधी आणि कसं म्हणजे वाटलं राहुलदादाचं आणि माझं जेव्हा पहिल्यांदा बोलणं झालं की याच्यावरती चित्रपट करायचा आहे तेव्हा मला आठवतं की माझं पहिलं त्यावरचं म्हणणं होतं की हे किस्से जे आपण ऐकतो आहे ते फारच चांगले आहेत फक्त किस्स्यांची शृंखला म्हणजे चित्रपट नाही होऊ शकत त्यातनं काहीतरी आपल्याला आपलं पण काहीतरी सादर करणं गरजेचं आहे आपलं पण एक म्हणणं असलं पाहिजे आणि त्या व्यक्तिरेखेची एक कथा असली पाहिजे आणि त्यांच्याबद्दल जितकं जास्त वाचायला लागलो तेवढं माझ्या लक्षात आलं की इतक्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या आपल्याला माहितीच नाही आहेत आणि मर्यादा ही आहे की त्यांच्याबद्दल असं की त्यांच्या मुलाखती आहेत अवेलेबल त्यांचं त्यांच्याबद्दलची खूप पुस्तक आहेत असं फार नाही आहे त्यामुळे तो रेफरन्सेस गोळा करणंही खूप चॅलेंजिंग झालं असेल सो एक वसंतोत्सव जे राहुल दादांनी सुरू केलंय जवळजवळ एक दहा बारा वर्षांपूर्वी तेव्हाच्या एका वसंतोत्सवामध्ये त्यांनी त्यांच्यावरती जे लेख आले होते त्याचं सगळं एक कंपायलेशन तयार करून ठेवलं होतं सो so, ती स्मरणिका होती त्याच्यामध्ये अनेक लोकांचे लेख होते अर्थात पु पु ल देशपांडे त्याच्यानंतर बकरीबुआ असे सगळे जे लोक होते सुनीताबाईंचा लेख आहे दार्वेकरांचा आहे हे सगळे लेख वाचले त्यांच्या मुलाखती ऐकल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या म्हणजे राहुलदादाच्या वडिलांबरोबर आणि त्यांचं जे कुटुंब आहे त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारल्या त्या रेकॉर्ड केल्या आणि काही अवघड प्रश्न पण विचारले कारण म्हणजे ते खरं कसे होते हे कळणं खूप गरजेचं होतं कारण बऱ्याचदा मुलाखत देताना आपण एक प्रकारे अभिनय करत असतो आपण एक स्वतःला प्रेझेंट करत असतो आणि मग त्यामुळे हे विचारलं गेलं की खरं या वेळेला ते त्यांना काय वाटत होतं कि किंवा कधी त्यांना खचलेलं तुम्ही पाहिलं आहे का वडील म्हणून कारण का ती एका खोलीत राहत होते तशी प्रायव्हसी नावाची काही गोष्ट नव्हती हो आणि त्याची जशी जशी उत्तरं मिळत गेली तस तसं त्यांना गवसायचा प्रयत्न करत होतो मी की काय नेमकं का, कशातनं हे जात होते त्यांना नेमकं का काय वाटत होतं आणि त्या एका लेखात सुनीताबाईंच्या लेखात हा उल्लेख आहे की वसंतरावच त्यांना म्हणाले होते एका प्रसंगानंतर की सुनीताबाई आणि ल कुठल्या तरी कारणामुळे त्यांच्यावरती थोडे रागावले हो होते की असा का वागलं असतो तेव्हा वसंतराव म्हणाले की माझ्यात एक माकड आहे आणि ते कधी बाहेर येईल काही सांगता येत नाही तर हे वाचल्यानंतर असं लक्ष झालं की आपण अशा एका माणसाची गोष्ट सांगतोय जो अनप्रेडिक्टेबल आहे आणि ते सच्चेपणाने कसं येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं आणि एका माणसाची आपण गोष्ट सांगतोय हे कधी याचा कधी विसर पडू दिला नाही मी कुठंतरी आपल्याकडे नाहीतर लगेच एका एक देवत्व दिलं जातं माणसाला सो so, ते मला करायचं नव्हतं या चित्रपटात नाही मला या सिनेमातलं सगळ्यात म्हणजे नव्यानं काय जाणवलं की वसंतराव गायक म्हणून मोठे होते याच्याबद्दल काही शंका नाही पण आणि वसंतराव ते डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी करत होते वगैरे त्याच्याबद्दलचं कुठं कुठं वाचत होतं पण त्यांच्या आयुष्यामध्ये इतके नाट्यमय प्रसंग आले होते म्हणजे त्यांचं ते लाहोरला जाणं आणि नंतर मामा तिकडच त्यांचा त्याचं नाहीसो होणं इथं पासून ते जन्मापासूनच ऍक्च्युली त्यांच्या तर मला असं वाटतं की हा सगळा नव्यानं वसंतराव भेटतील या सिनेमातून राहुल खरं तर म्हणजे ना, मी नागपूरची तर लहानपणापासून वसंतराव देशपांडे सभागृहात जात आलो आहे नागपूरकरांनाही त्याचा अभिमान वाटतो पण वसंतरावांकडे काय आठवणी होत्या नागपूरच्या ते म्हणजे जितकं काही चित्रपटात आलंय त्याच्याशिवाय ते तुम्हाला घरच्यांना काय सांगायचे काय होत्या आठवणी ते कशात कुठल्या आठवणींमध्ये रमायचे तुम्हाला सांगू का ते साधारण ज्याला आपण वर्धा वगैरे आलं की ते त्याच भाषेत बोलायला लागायचं मग अगदी मलकापूर किंवा इथपासनं त्यांना इतकं होतं नागपूरचं की, की वर्षातनं ते अगदी तीन चार वेळा जायचे आणि तिथे त्यांचे शिष्य पण होते प्रभा प्रभाकर देशकर म्हणून आणि खूप मित्र होते म्हणजे अनेक मित्र मला त्यांचे भेटलेले आहेत नंतर जेव्हा थोडासा मी गायला लागलो आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर साथ केली होती असे पण मला मित्र भेटले पण ते घरी कधीही काही बोलायचे नाही कधीच नाही सांगायचं म्हणजे मला त्यांच्याकडच्या अनेक अनेक किस्से मला नागपूरमध्ये जेव्हा मी गेलो होतो मी अचलपूरला जेव्हा राम काकांनी मला घेऊन गेले होते शेवाळकर काका तेव्हा तिकडचं एक कुटुंब होतं ते मला भेटायला आलं मी गा म्हणजे गायलो त्याला पण आता एक वीस वर्ष झाली असतील तर ते मला येऊन भेटले आणि ते म्हणले आम्ही तुम्हाला नमस्कार करायला लागलो म्हणून मला कशाला नमस्कार करताय ते म्हणले तुमचे आजोबा आमच्या घरी राहिले होते आणि जेव्हा इथे त्यांचं गाणं होतं आणि त्यांनी स्वत भांडी त्यांची घासली त्यांनी स्वतः स्वयंपाक केला आणि आम्हाला खायला घात म्हणजे हे जे त्यांचं माणूस पण होता ना की जिकडे जायचे तिकडचे व्हायचे ते आणि खूप मनापासून प्रेम करायचे की मला ही एक गोष्ट जिकडे जिकडे मी आत्तापर्यंत गेलो मग ते नागपूर असेल अगदी कोल्हापूर असेल किंवा गोवा असेल अमेरिकेमध्ये मी ज्यांच्या ज्यांच्या घरी गेलो होतो ही कॉमन मला गोष्ट सगळीकडे सापडली आणि तुम्हाला सांगतो की माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ते दोघं नागपूरला जेव्हा गेले होते ते मी अख्खं नागपूर हिंडून त्यांना दाखवलं की मी इकडे इकडे अमुक अमुक गोष्टी करायचो म्हणजे एक तो प्रसंग आम्ही दाखवलेला नाही मग तो चित्रित केला होता त्यांना लहानपणी तू अतिशय व्रात्य ज्याला म्हणतो ना असे होते आणि खूप मार खाल्ला आहे त्यांनी त्यांच्या आईचा खूप मार खाल्ला आहे मग ते दाखवलंही आपण पिक्चरमध्ये पण विचित्र म्हणजे कसं आहे की कुठेतरी ह्याच्यामध्ये जाऊन कबरीमध्ये जाऊन ती हे काय उकरायची आणि मग त्या कवट्या काढायच्या आणि मग लोकांना घाबरवत बसायचं इतपसनं ते इत इतके <laughs> विचित्र होते आणि ती त्यांनी सांगितलं हे अरे आता इथे बिल्डिंग झाली आहे इकडे तेव्हा अमुक अमुक असं असं होतं आणि मी ते तसं करायचो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनीच सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये नागपुरामध्ये खूप रमायचं आहे माझे प्रश्न दोघांसाठी पण आहेत की आता असं आहे की सिनेमामध्ये वसंतरावांची काही गुणवैशिष्ट्य दिसतात mm. ती गायकीच्या बाबतीत आहेत जेवण बनवण्याच्या बाबतीत आहेत ते, ते, ते आवडी आहे त्याच्या पलीकडे त्यांना काय काय येत होतं म्हणजे एक झलक तर आत्ता तुम्ही सांगितलीत खोडकरपणाची खूप गोष्टी ठाऊक होत्या नकला तर म्हणजे त्यांचं ते रेकॉर्डिंग काही oh. बघायलाच नको असं आणि या लेखांमध्ये पण बऱ्याच असे उल्लेख आहेत मला वाटतं सुनीताबाईंच्याच लेखात हा उल्लेख आहे की ते जेव्हा मी त्यांच्या घरी यायचे तेव्हा दार उघडलं की कुठलं तरी एक वेगळं कॅरेक्टर बनून घरी यायचं <laughs> की आ, की काय आज लंगडत लंगडतच येणार आज काहीतरी वेगळंच काहीतरी करत येणार आज कुणीतरी असं रस्त्यात मला असं पद्धतीने चालताना दिसलं तर मी तसाच आलो घरी त्यामुळे ते कॅरेक्टर पकडून त्यांच्या घरी बऱ्याचदा यायचे आणि वाचन म्हणजे मला तर वाटते एक पा एक पाठी होते आओ, ते म्हणजे कुठल्याही विषयावरती ते बोलू शकायचे म्हणजे मला आठवत आहे भाईकाकांनी सांगितलं होतं की ते म्हणले माझ्या घरी तर्कतीर्थ आले होते आणि म्हणजे भाईकाकांकडे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक यायचे आणि मग कॉमन काय म्हणत त्याला श्रोता किंवा कॉमन मॅन यूज टू बी माय ग्रँडफादर मग ते आजोबांना बोलून घ्यायचे आणि ते म्हणे मला ह्याच्यात कशातच विश्वास नव्हता पण वसंतामणे त्यांना श्राद्धाविषयी तीन तास तो एकटा ता बोलत होता आणि ते ऐकत होते नंतर म्हणले आपण आता एक चर्चासत्र ठेवूयात वाईला एक सात दिवस त्याच्यावर ते म्हणले तुम्हाला खरं सांगू का मला हे माहिती आहे पण माझा ह्याच्यावर कशावर विश्वास नाही आहे त्यामुळे हे आम्हाला माहिती नाही कोणतरी यांच्याच घरी बाईकाकांच्याच घरी अतिशय ज्यांची फार्मज आणि हे होते खूप बॉटनी आणि ह्याच्यातली होते तर त्यांना ते दोन तास ह्याच्यावरती सांगत होते की कसं गुलाब असतं त्याचा काय प्रकार असतात ग्लॅडिएटर अमुक तमुक ते म्हणजे तुमची बाग कुठे आहे ते म्हणजे बाग नाही माझी समोरच राहतो एक कुंडी आहे त्याच्यामध्ये एक गुलाब आहे म्हणजे <laughs> <laughs> म्हणजे असे किती किस्से आहेत की, की को, कोल्हापूरला एकांच्या घरी गेले होते ते आणि त्यांची म्हणजे टुरिस्ट नावाचा एक लॉज आहे कोल्हापूरला तर त्यांचे जे मालक होते मला आता नाव आठवत नाही पटवर्धन काहीतरी तर तिथे ते जिवायला म्हणून रात्री गेले होते आणि त्या यांच्याकडे खूप शिकारी दोन मोठी कुत्री होती तर ज्यांनी तो किस्सा सांगितला श्यामराव भिडे म्हणून आता ते नाही आहेत तर ते म्हणले गाडीतनं वसंतराव उतरले आणि ती धावत आली अंगावरती दोन कुत्री जोड आणि ते म्हणले मी थिजलो गाडीमध्ये बसलो तर मला माहिती होतं की आता मी काय करणार याच्यामध्ये की ते तर चावणार त्यांना किंवा फाडून टाकतील आणि ती आली जवळ ते म्हणले अरे काय रे तुझं नाव कोण रे तू करून इकडे करून त्यांनी शेपटी हलवायला लागले आणि ते इतके त्यांच्याशी खेळायला लागले की ते म्हणले ते जे सरदार होते पटवर्धन काय त्यांचं नाव त्यांच्या मिशा आशा होत्या त्या आशा झाल्या <laughs> आणि त्याच्यानंतर त्यांची गाडी होती पुण्याला यायची महालक्ष्मी ते सोडून ते कुत्रं ह्या विषयावर रात्रभर त्यांच्याशी चर्चा करत होते मग त्यांनी गाडी पाठवली आणि गाडीने त्यांना कोल्हापूरून सोडलं तर असे हे सगळे किस्से इतके आहेत जे लोकांनी सांगितलेले किस्से आहेत किंवा आत्ता हा म्हटला ना नकलांचं की शांतू कशाळकर म्हणून अलाहाबादला कुमारजींचे सह अध्यायी ज्याला म्हणू आपण देवदर मास्तरांकडे शिकलेले त्यांच्या घरी मी गेलो होतो गायला माझं गाणं होतं आणि त्यांना इतका आनंद झाला की वसंताचा नातू आला म्हणून तर मला ते सांगत होते राहुल जेव्हा तुझा आजोबा माझ्याकडे आला होता तेव्हा म्हणे असं असायचं की आत्तासारखं नाही की कुठेतरी गायला जायचं म्हटल्यानंतर एक दोन चार दिवस आधी तो गवई यायचा त्या गावामधली जी कोणी गुणीजन मंडळी असतील त्यांची देवाणघेवाण व्हायची विचारांची असेल चीजांची असेल तर त्या आल्या होता तो आणि दोन दिवसांनी गाणं होतं तर संध्याकाळी आम्ही बसलो तो सगळे मैफिलच होती सगळी आणि म्हणे वसंता दीड तास गायला पहिला अर्धा तास तो पूर्ण बालगंधर्व मग तू डोळे मिटलेस तर असं वाटतंय की बालगंधर्व गात आणि नक्कल नाही त्यांची उपज बालगंधर्वांनी कशी उपज घेतली असती पूर्ण गायकी त्यांनी सादर केली नंतर अर्धा तास तो कुमारसारखा गायला आणि त्याच्यानंतर अर्धा तास तो भीमसेनसारखा गायला तर तो म्हणे कुठनं याला हे सगळं मिळालं आहे मला माहिती नाही पण प्रत्येक गवयाच ची उपज त्याची विचार करण्याची एक वृत्ती असेल मांडण्याची वृत्ती असेल हे सगळंच्या सगळं तसंच्या तसं जेव्हा आलं ते म्हणले आम्ही ढसाढसा रडलो म्हणले मी आणि ते आठवणीने पण मला रडत होते त्यामुळे ह्या गोष्टी खरंच असं वाटतं की म्हणूनच निपुणने ठरवलं होतं आणि मी पण की हे नको आपण दाखवायला mm. कारण हे डायरेक्टली ते, ते तिकडे आणि आपण त्यांच्यापर्यंत पोचूच शकत नाहीत असेच सगळे त्यांचे किस्से आहेत त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की हे असं पण राहुल म्हणजे त्या सिनेमामध्ये ते येत की वसंतरावांना ह्या कलेनं काही पोट भरत नाही आणि त्यामुळं आपल्या मुलांनी त्याच्यामध्ये येऊ नये असं त्यांचा एकदम विचार होता पण मग तुझ्या बाबतीमध्ये तो बदलला कारण त्यांना असं होतं की ह्यानं शिकावं ह्याला हो, हो, हो। का का असं झालं मला पण हे कळत नाही मला असं वाटतं की त्याला त्यांना माहिती असेल की माझ्या वडिलांना गाता येणार नाही किंवा माझ्या हत्यांना आवाज नाही म्हणजे गमतीचा भाग सोडूयात पण त्या वेळेला त्यांना जे वाटत होतं की काहीच होत नाही आयुष्यामध्ये आणि त्यांनी नोकरी केली बाकायदा म्हणजे जेव्हा बेगम अख्तरांनी त्यांना त्याच्यातनं ते बाजूला काढलं की काही नाही वसंतराव तुम्ही सोडा हे सगळं गाणं करा ते म्हणले मला गाणं हा निजानंदाचा छंद म्हणूनच जोपासायचं होतं की माझ्यापुरतंच करायचं होतं मला त्याचा धंदा करायचा नव्हता की ते म्हणले जेव्हा मी व्यवसाय म्हणून स्वीकारतो तेव्हा मग ते कॉम्प्रमाइेस येतात मग लोकांचं काही म्हणणं असेल मला जरी ते सांगायचं नसेल तरी मला ते करायला लागतं पण जेव्हा ती नोकरी सोडून त्यांनी पूर्णपणे गाण्यात आले तेव्हा काहीच घडत नव्हतं आणि असं पाच वर्ष झालं पाच ते सात वर्ष तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं हे काही करू नका एक वेळ वडापावची गाडी टाका काही नाही तर वडे विकले नाही तर खाता तरी येतील पण तुम्ही गाणं करू नका असं त्यांना सांगितलं पण ह्याच वसंतरावांनी हे धरून ठेवलं की नाही मला राहुलला शिकवायचं आहे आणि मला राहुलला मोठा करायचं गवई म्हणून सो हे so, hey, का त्यांना असं वाटलं त्यांना मेबी परिस्थिती बदलल्यामुळे पण असं असेल त्याच्या पाठीशी उभा राहू शकतो कलाकार म्हणून पण त्यांना मान मिळायला लागला होता नाव झालं होतं त्यामुळे पण असेल की पण या सिनेमामध्ये जे दिसतं आणि जे वस्तुस्थितीच आहे की वसंतरावांना कुठलं घराणं नव्हतं त्यांनी त्यामुळे असं सांगितलं की देशपांडे आणि ते माझ्यापासून सुरू होत ही जी बंडखोरी आहे ती तुझ्या बाबतीमध्ये तुला ती करता आली तशी दाखवता आली मी तसच आहे रोखोक ज्याला म्हणतो ना मी कधीही मागे कोणाचाही बोललेलो आज नाही आजपर्यंत आणि मला ज्या वेळेला जे जसं आहे तसं मी आज तगायत गात आलेलो आहे त्यामुळे मला हा असा कधी विचारच आला नाही की कुणाला तरी आपण इम्प्रेस करण्याकरता कुणाचं तरी मन राखण्याकरता आपण असं करूयात किंवा अशा पद्धतीने वागूयात किंवा गाऊयात त्यामुळे जेव्हा संगीत नाटक करायचं ठरवलं तेव्हा मी काही ॲक्टर नव्हतो हो तेव्हा मी गाण्यामध्ये ते बऱ्यापैकी चांगला एस्टॅब्लिश झालो होतो पण माझी इच्छा होती की संगीत नाटक आजच्या पिढीला कळावं कारण मी जेव्हा र मी तुम्हाला म्हटलं तसं मला ते अर्थ कळायचे नाहीत आणि मला वाटत होतं की नुसतं नाट्य शिक्षण इंग्रजीत झालं हो प्रॉब्लेम तोच होता तर त्यामुळे मला कळायचं नाही आणि जेव्हा मी ते संवाद पाठ करायला लागलो त्या त्या गोष्टी जेव्हा सादर झाल्या तेव्हा मला असं वाटतं की मलाही नव्याने त्याचा अर्थ कळला मला एक गवई म्हणून मी खूप समृद्ध झालो त्याने आणि खरंच आजच्या पिढीला खूप आवडलं आम्ही कोणाकडनंही ग्रांट घेतली नाही किंवा कोणाकडनंही मदत घेतली नाही लोकांनी ते डोक्यावर धरलं आणि सगळी आमची नाटकं कमर्शियली सक्सेसफुल होती आणि जेव्हा कट्यार एक फिल्म आल्यानंतर ते सगळं सर्व दूर पसरलं त्या दिवशी मी नाटक बंद केलं म्हटलं आता आता मला जे करायचं होतं ते नाट्यसंगीत आता जर पोचलं असेल तर तो मी तसंच छंद म्हणूनच करत होतो तो व्यवसाय म्हणून मी केला नाही आणि म्हणून म्हणून मा, मला असं वाटलं की आता झालं आहे जे काम मला करायचं होतं आता सगळी छोटी छोटी मुली आम्हाला सांगतात की हे चंद गा किंवा काय दिलकी त्याच्यामुळे <laughs> नाटक करून कशाला उगीच आवाज खर्च करायचा <laughs> निपुण हा सिनेमा करताना तुझ्या दृष्टीने सगळ्यात चॅलेंजिंग काय होत ते हाती लागणं त्यांचं वसंतराव हा माणूस म्हणून कसा आहे हे हाती लागणं हे सगळ्यात मी लिखाणच असं म्हणूयात आणि अर्थात त्याच्यानंतर लोकांनी आमच्यावर विश्वास टाकणं आणि ते आम्हाला पैसे देणं <laughs> हे हे सगळ्यात चॅलेंजिंग होतं <laughs> पण त्याला सगळ्यात जास्त वेळ लागला त्यामुळे जे असं वाटतं की सात आठ वर्ष या चित्रपटाचं चा काम चालू आहे त्यातले आम्ही पाच वर्ष पैसे मिळवायचाच प्रयत्न करत होतो खरं तर पण एक नक्की होतं की म्हणजे मिळत होते काही काही लोकांकडनं पैसे पण मग त्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस करायला लागणार होते आणि आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे आम्हाला तो बदल करायचा नव्हता एक पट जसा मांडायचा आहे ती जी भव्यता आहे ती तशीच दाखवायची होती आणि हे नक्की होतं की हा वसंतरावांचं काम करणार आणि मी त्याचं दिग्दर्शन करणार त्यामुळे तो जो वेळ लागला तो लागला। खरं खरंतर तुम्ही नव्या पिढीचे आजकाल आपण जे जो शब्द वापरतो तो कॉन्टेंट क्रिएटर आहात म्हणजे जे यूथ यूथला युवकांना युवा पिढीला आवडतं तर हा चित्रपट म्हणजे आपण वसंतरावांची गोष्ट सांगतोय ते करताना तुमच्या डोळ्यासमोर होतं की अरे सगळ्या वयोगटाला आवडेल किंवा त्यांना इंटरेस्ट निर्माण होईल असं काहीतरी असलं पाहिजे अशा पद्धतीने विचार झाला कारण तुमचा जी बॅकग्राऊंड आहे त्या त्याचा त्या विचार करता फक्त वयोगट नाही मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या लोकांना पण म्हणजे ज्यांना वसंतराव माहिती आहेत माहिती नाही आहेत जे मराठी भाषिक आहेत जे मराठी भाष युनिव्हर्सली हा चित्रपट कळला पाहिजे म्हणजे हे कुठल्याच प्रकारे गृहित नाही धरलं की लोकांना पु ल देशपांडे माहिती असतीलच किंवा त्यामुळे ते एका बाजूने पु पण आपण ती ग्रोथ या चित्रपटात पाहतो की तेही ते हळूहळू त्यांचे पण प्रयोग होतात तेही लेखनामध्ये त्यांचं काहीतरी आता चांगलं घडायला लागलंय हे लोकप्रियता वाढते हे पण एकीकडे दाखवलं त्यामुळे कुठलीच गोष्ट गृहित धरलेली नाही हा चित्रपट करताना आणि ज्या माणसाला काहीही माहिती नाही अजिबात कुठल्याही प्रकारची त्यांनी हा चित्रपट बघावा आणि त्या तो येताना तो अनुभव घेऊन बाहेर पडेल हेच माझ्या डोक्यात होतं पहिल्यापासून पण आणखी एक मुद्दा की कास्टिंग म्हणजे सिनेमाची आणखी एक ताकद काय तर सिनेमाचं कास्टिंग आता जी मंडळी त्याच्यामध्ये आहेत ना म्हणजे मी तरी कधी त्यांनी इतकी भन्नाट कामं केली त्याच्या आधी आपण त्यांना अशा रोलमध्ये कधी इमॅजिन नाही केलंय अनफॉर्च्युनेटली ती कशी सापडली पुष्कराज पुलं करेल सारंग या रोलमध्ये असेल असं कसं इमॅजिन केलं काय तुम्ही त्यांना मला वाटतंय वेगवेगळ्या भूमिके वेगळ्या भूमिकेमध्ये पाहिलंय तुम्ही त्यांना काय भाडीप किंवा अशा सगळ्या वरती पाहिले मी त्यांच्याबरोबर खूप आधीपासून काम केलंय आणि मला माहितीये की ते त्यांनी कुठल्या प्रकारचं काम आधी केलंय नाटकात काय काम केलं लोकप्रियता एका प्रकारच्या त्यांना कामामुळे मिळाली त्यामुळे ती एक प्रकारे इमेज बनून जाते त्या माणसांची पण मला त्यांच्यातलं पोटेन्शियल काय आहे ते माहिती होतं आणि मी त्यांना त्या ते भूमिकेमध्ये बघू शकायचो त्याचबरोबर मला इथे उल्लेख आमच्या चिन्मय केळकरचा करायचा आहे ज्यांनी कास्टिंग केलं सो त्यांनीही काय म्हणू मला एक प्रकारची एक प्रकारचा दृष्टिकोन दिला की अरे नाही आ, ही व्यक्ती हा रोल करू शकेल बर का तू एकदा विचार कर आणि हे नुसतं बोलल्याने पण फरक पडायचा त्यामुळे त्याचही खूपच मोठं योगदान आहे तुम्ही म्हणजे कॅज्युअल आहे असं म्हणत हे अतिशय वेगळ्या पद्धतीचे सिनेमे दिले इंटरवलपर्यंत आम्ही सगळेजण ते असे भारावून गेले होतो एक एक प्रसंग वसंतरावांच्या आयुष्यातले आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे तरुणपणीचं ज्या त्या कलाकारांनी काम केलं आहे ते अमेझिंग आहेत आणि ते आम्ही त्याच्यात इतके इन्व्हॉल्व्ह होत गेलो आणि आम्ही मस्त कॅज्युअल होतो आणि सडनली तुम्ही पुन्हा इंटरवलनंतर काही काही प्रसंग इतके भारी केलेत विशेषतः तो लावणीचा प्रसंग आहे अक्कांकडे ते जातात तर तो इतका हाय नेऊन ठेवतात असे एक दोन प्रसंग आणि असे हार्डली आमच्यापैकी कोणी असेल की याच्या डोळ्यामध्ये पाणी नव्हतं बाहेर येताना तर हे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यापुरतं ते कसं काय जमवलं की हा एक चेहरा आहे डिस्गाईज ठेवायचं लोकांना गाफील ठेवायचं आणि तो इतका चांगल्या माध्यमातून तुम्ही तो पुन्हा एक तुमचा पण चेहरा दाखवताय आणि त्यानिमित्तानं वसंतराव हो पण इतके भारी आम्हाला मा, कळेल काय म मला वाटतं खांडेकर सरांनी साधी उत्तर दिलं की बहुतेक माझ्यात पण एक माकड आहे ते <laughs> नाही नाही पण कधी काय होईल सांगता येत नाही पण मला असं वाटतंय की एक प्रकारे हे प्रसंगच त्यांच्या आयुष्यातले इतके नाट्यमय होते आणि त्यांचं त्यांनी ज्या प्रकारे सांगितलेत वसंतरावांनी पण त्यांच्या मुलाखतीमध्ये किंवा ते ज्या प्रकारे लिहिलेले पण आहेत ज्या ज्या थोर लोकांनी ते जे ले लेख लिहिलेत ते तर ते म्हणजे मला तर वाटतं कधी कधी की मी पटकथा लेखक म्हणून माझं नाव लिहिलं गेलं पण मी लेखनिकच आहे का, की काय की कोणीतरी सांगितलं आणि मी ते उतरवून काढले तर आ, मी फक्त प्रामाणिक राहिलो एवढंच मला वाटतं त्या सगळ्या प्रसंगांबरोबर त्यामुळे जिथे मग प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही इमोशनल प्रसंग येतात काही अत्यंत हलके प्रसंग येतात तर त्या त्या, त्या प्रसंगांबरोबर मी प्रामाणिक राहिलो आणि मला वाटतं त्यामुळेच काय ते आपल्याला ते चित्र दिसत नाही पण तुला त्यात त्या रोल करावा कुठला मोह नाही पडला अहो कामच एवढं होतं दिग्दर्शनाचं पण नाही नाही पडलं कारण का मला कुठल्या प्रसंगात मी दिसलो नाही त्या सगळ्या जो काय बहात्तर पात्र होती पण त्यातलं कुठलंच मी करावं असं मला वाटलं नाही खरं मी कुठं सुटेबल आहे असं मला वाटतं तुला स्वतःला आता जेव्हा तो सगळा सिनेमा त्या कास्टिंग बद्दल असेल कॅरेक्टर बद्दल असेल काय बघून तुलाच आतून खूप छान वाटतं असं आहे म्हणजे खूपच म्हणजे ते शंभरपैकी शंभर याला असं होतं नाही होत माझं असं <laughs> मला प्रत्येक याच्यात अठ्याण्णव सत्त्याण्णवच अजून <laughs> पण जास्तीत जास्त तुला सगळ्यात आनंद किंवा समाधान देणारं काय घडलंय त्या सिनेमातलं अगदी ढोबळपणे उत्तर द्यायचं तर मुळात हा चित्रपट घडलाय आणि आता उद्यावरती आलाय हे माझ्यासाठी एक अत्यंत भावनिक क्षण आहे कारण माझा अजूनही विश्वास आता काल परवा आता तुम्ही पाहिला चित्रपट तुम्ही तुमची जी प्रतिक्रिया होती ती बऱ्यापैकी पहिली वहिली प्रतिक्रिया होती आ, तर मुळात हा चित्रपट बनला आहे आणि तो आता लोकांसमोर येतोय आणि लोक बघून त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत हीच माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि चित्रपटामधलं जर आपण बघणार असू तर अनेक तो लावणीचा प्रसंग तर मला फारच आवडतो मला शेवटचा जो प्रसंग आहे तोही खूप आवडतो आणि मला खास करून मग इथे शेजारी बसला आहे म्हणून मी नाही म्हणते पण खरंच संगीत जे राहुल दादानी दिलेलं आहे नवीन गाण्याचं आणि जे गुंफलं आहे त्यांनी जुनं जुनी गाणी त्यामध्ये कन्फ्युजन होतं माहिती आहे नवीन कोणती आणि जुनी कुठली कळत नाही खरं मग यात राहुल दादाचं क्रेडिट आहे आमचे गीतकार वैभव जोशी मंगेश मयुरेश यांचं पण मोठं क्रेडिट आहे आणि जवळपास तुम्ही बहात्तर पात्रांचं बद्दल सांगितलं पण गाणी सुद्धा वीस बावीस गाणी आहेत आणि त्यात थीम म्हणून तुम्ही जो अप्रतिम वापर केलेला आहे राम नामचा तर ते पण म्हणजे तुम्ही हे करत असतानाच ते सुचत गेलं आहे तुम्हाला की ते आधी असं ठरवलेलं होतं तुम्ही की नाही आपण अशा पद्धतीची ही थीम सतत वापरत राहिली तर तिचा इम्पॅक्ट होईल ज्याचा झालाय झाला आहे अप्रतिम इम्पॅक्ट झाला आहे मला वाटतं ते रामराम पहिलं गाणं होतं जे कम्पोज झालं आणि ते इतकं म्हणजे त्याच्या ज्या गोड आहे मला असं वाटतं की ते थोडं म्हटलं पाहिजे ते फार गोड आहे त्याच्या ज्या पहिल्या दोन तीन ओळी आहेत ना त्या खूप खूपच पारंपारिक आहेत म्हणजे माझ्या माझी पणजी म्हणायची माझ्या आजोबांना मा ते आणि मग त्याच्यानंतर मंगेशनी ते गाणं लिहिलं गातो मी राम 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 राम, राम जप करी सदा राम 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 राम, राम, राम जप करी सदा शंभू राम नाम घे शंभु राम नाम घे ते दाह शांत होय ते दाह शांत होय विभीषण मैत्री ठाय विभीषण मैत्रीसठाय खंडना कदा राम 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 जप करी सदा राम 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 राम, राम जप करी सदा आणि इतकं ऑर्गॅनिकली म्हणजे हे गाणं तयार झाल्यामुळे त्याच्यातले अनेक प्रसंग तयार झाले चित्रपटात जेव्हा पटकथा लिहिली होती तेव्हा जे वाढवलं हे हा जो एक मोंताज आहे त्याच्यातला हा लिहिला नव्हता तेव्हा तो एक एका शॉर्ट मध्ये मी पुढे जात होतो हे मला तर हा डायरेक्टली एक कट होता जोही आम्हाला आवडत होता वेगळ्या प्रकारे करतोय असं वाटत होतं पण हे गाणं तयार झाल्यावर असं वाटलं की नाही हा एक प्रवास दाखवणारं गाणं आहे आणि आपण अजून थोडे शॉट्स वाढवून तो एक पुढे त्यांना न्यायला पाहिजे एकत्र ते कसे वाढले जण राहुल आता माझा प्रश्न तुला आहे Uh, आजोबांचा वारसा हा पुढे घेऊन जाणं तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं आणि त्यालाच जोडून असं की आजोबांना पडद्यासमोर सगळ्यांच्या समोर असं मांडणं त्यांच्या शूमध्ये उतरून यामध्ये काही चॅलेंजेस आले का तू तर खूप इझिली ते पात्र साकारलं आहे आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे पण काहीतरी चॅलेंजेस आले असतील ते पात्र साकारताना तर ते काय होतं मला ना कायम लहानपणापासून तळमळ होती की मला माहिती होते माझे आजोबा किती मोठे आहेत पण जो जगाला माहिती नाही येते आणि माझी फार इच्छा होती की अरे ते फक्त नाट्यगीत गायचे नाहीत हे खूप काही करायचे पण हे फक्त अगदी मोजक्या लोकांना माहिती होतं म्हणजे जसं भाई काका म्हणायचं आहे ना वसंताला ज्यांनी ओळखलं त्यांनी अंतर्बाह्य ओळखलं म्हणजे ते म्हणायचे की जसं पिकासो म्हणायचा की मी काढतो ती चित्रकला तसं वसंताला हा आत्मविश्वास होता की मी गातो हे गाणं त्याला वेळ लागला पण ते आता मला असं वाटतं खूप रेलेव्हेंट आहे आणि मला हे सगळंच लोकांसमोर आणायचं होतं म्हणून वसंत उत्सव केला मी की वसंतरावांनी कोणताही प्रकार गौड मानला नाही प्रत्येक सुरावरती प्रत्येक प्रकारावरती खूप मनापासून प्रेम केलं आणि त्यामुळे जेव्हा ही भूमिका मी करत होतो तेव्हा मला त्यांना बाहेर काढायला लागलं थोडंसं सा। की ही भूमिका तूच करायची असं तू ठरवलं होतं तू ठरवलं होतं की यांनीच करायची काही वेगळी पण निपुणला की तुला वाटतं का मी हे करू शकेन हो आणि मला वाटतं हा चर्चेचा सा, माझ्यासाठी मुद्दा पण नव्हता आमच्यात ही अशी चर्चा झाल्याची मला आठवत पण नाही एकदाच विचारलं होतं मी त्याला कारण कोणीतरी असं आपल्याला म्हणाल होत की दुसरं चांगला ऍक्टर घे असं होतं की हा कशाला तेव्हा मी त्याला विचारलं तुला वाटतं करा मी हे करणार राहुल दादा हे तूच करशील आणि मला असं वाटतं की त्याचा जो एक कॉन्फिडन्स होता ना त्याच्यामुळे मला बळ मिळालं आणि मी खूप प्रामाणिकपणे त्यांनी जे सांगितलं आम्ही खूप मेहनत घेतली पण मी प्रत्येक वेळेला सांगतो त्यांनी इतके सुंदर सीन लिहिले होते ते डायलॉग्स इतके अंगवळणी पडले होते त्याचा होमवर्क खूप झाला होता शॉर्ट्स पण आम्ही खूप डिस्कस करायचो आत्ता काय करायचं ह्याच्यामध्ये आणि मला एक खूप आनंद व्हायचा की ना साधारण एक मिनिमम सहा ते आठ टेक्स व्हायचे जरी चांगला झाला असेल तरी त्याच्यामुळे ना यूज टू व्हायचं म्हणजे काय करायचं आहे कसं करायचं आहे कुठे बघायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण एक मला मिळालं आणि आजोबांचं जे दडपण होतं की हे मी वसंतराव देशपांडे असं करीन काय कर तर ते थोडंसं मी त्याच्यामुळे बाजूला ठेवलं आणि ह्यांनी जे सांगितलं होतं ना त्याच्यावरती मी फक्त बरहुकूम करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जे काही घडलंय त्याचा मी नेहमी पूर्ण श्रेय निपुणलाच देतो मी पण पहिला सीन आठवतोय का हो काय झालं होतं नाही हा नाही नाही सिक्कीमला पहिले तिकडे जाऊन आम्ही केलं करायचा प्रयत्न केला नाही पण त्या हवामानामुळे आम्हाला आम्ही चार तास चार दिवस करायला गेलो होतो शूट तर आम्हाला शेवटच्या दिवशी चार तास कसे कसे मिळाले करायला त्यामुळे आमची सुरुवातच अशी झाली होती चित्रपटाची वसंतरावांच्या साधारण एका आयुष्याच्या जसं वळण घेत गेलं तसंच आमचा चित्रपट पण की म्हटलं की त्यांच्या आयुष्यात पण अडथळे आले चित्रपटात येणारच आहेत हरकत नाही चला पुढे जाऊ पण म्हणजे त्यातले ना प्रसंग असे घट्ट मनामध्ये रुतून बसणारे असे ते म्हणजे फ्रेम बाय फ्रेम आहेत म्हणजे आता उदाहरणार्थ मारवाचा सुरुवातीला उल्लेख झाला तर मारवाच्या बद्दल आता ते कोण होते उस्ताद लाहोरमधले असं झाली खास त्यावेळचं ते सगळं फ्रेमिंग ती मशीदेत कुठं म्हणजे सगळं महाराष्ट्रात झाले कुठं शूट झाले हे सो so, नऊ ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण झालंय सिक्कीममध्ये झालंय गुजरातमध्ये झालंय महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबईतले काही स्टुडिओ फलटण सांगली आणि ना नागपूर नागपूर सगळ्यात महत्वाचं पण मशीद खूप शोध घेत होतो की तशा प्रकारची दर्गा मिळावी आपल्याला अगदी हवी तशी नाही मिळाली जरा छोटी होती पण मग त्याचा तंत्रज्ञानाचा वापर करून ती थोडी मोठी तीन लेयर्सची बनवली होती तर ते इतकं त्यांनी चांगलं काम केलं की ते कळ कळत नाही लाहोर मध्ये वासो म्हणून गाव आहे तिथं केलं तो मशिदीच्या म्हणजे तो मारवा सांगत असताना सा हो। तो जो लाईट आहे हो तर तो नॅचरल आहे हो हो आम्ही अगदी ऐन उन्हाळ्यात शूट केलं होतं ते म्हणजे एप्रिलमध्ये तीस एप्रिल एक दोन मे वगैरे असं असे ते ती तीन दिवस शूट होतं तर पहिल्यांदा माझ्या पण आयुष्यात असं घडत होतं की एकतर मराठी चित्रपट आपण करतोय त्यामुळे वेळेचं प्रत्येक मिनिटन मिनिट प्लॅन्ट असतं जास्त ओव्हर बजेट पण होऊ नये असं सगळा प्रयत्न पण असतो आणि हा लाईट हवा होता तर आम्ही पहाटे चारला जायचो चार ते आठ पर्यंत शूट करायचो मग आठ ते दुपारी चार सुट्टी कोणी काहीही करायचं नाही लोक क्रिकेट वगैरे खेळायचे आणि मला ते बघवायचं म्हणजे कसं असं होऊ शकतं सेटवरती आठ ते चार काहीच काम करत नाही होतं पण पण काही करायला पण नव्हतं खरं बघायला ले गेलं तर पहिल्या दिवशी मला आठवतं मी असं सेटवरतीच बसून होतो की नाही आपण इथे इथे आहोत आपण इथे राहायला पाहिजे आणि मग पासून पुढे परत एक संध्याकाळी साडेसहा पर्यंत ते शूट करायचो मग जेव्हा पहिला दिवस संपला आणि असं लक्षात आलं की जेवढं आपलं ठरतंय तेवढं काम होतंय मग दुसऱ्या दिवशीपासून मी पण काही बॉल वगैरे टाकतो सगळ्यात चॅलेंजिंग सीन कोणता होता लावणी लावणी मला धडकी भरली होती मी याला पण म्हणलं मला तिथे जास्ती लोक नको कारण एकतर छोटी जागा होती ती मी कधीच आयुष्यामध्ये असे काय ज्याला म्हणतो आदा वगैरे माझे आजोबा खूप करायचे सगळं हे पण पण ॲक्च्युली तसंच झालं होतं हो म्हणजे किस्सा असा होता की जेव्हा त्या बाईंनी लावणी गायली तेव्हा माझे आजोबा इतके भारावून गेले की त्यांनी जे सगळं होतं ते ठेवलं नमस्कार केला आणि बाई काक का पिना मारण्यामध्ये इतके एक्सपर्ट होते ते एस्पेशली आजोबांना त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का आमचा वशा पण अतिशय उत्तम लावणी गातो ह्याच्यात आम्ही सा दाखवलेलं नाही की तो लावणी गातो हे माहिती असतं त्यांना पण त्या म्हणल्या मग मला तुम्ही ऐकू आता त्यांनी लगेच शाल घेतली बरं माझ्या आजोबा असे होते की गा म्हणल्यानंतर लगेच गायचे त्यांनी शाल घेतली आणि त्यांना दीड तास पारंपरिक लावण्या ऐकवल्या कारण त्यांना इतका अभ्यास होता त्यांचा लावणीवरती आणि त्या वेड्या लिटरली त्या वेड्या झाल्या आणि त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते सगळे पैसे त्यांच्या समोर ठेवले आणि आत्ना जाऊन त्या एक अजून एक नाणं घेऊन आल्या आणि ढसाढसा रडल्या त्या तो कोणाच्या बाबतीत होता म्हणून होत्या पण वेगळ्या वेळेला त्यांच्या आयुष्यात घडला चित्रपटासाठी वेगळ्या वेळेला पण तो तसाच घडला होता तसाच म्हणजे मला असं होतं की ते जे घेऊन आदा वगैरे आहेत तर तो अगदी सिनेमॅटिक लिबर्टी तर तसं नाही 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 तो तसाच घडलेला म्हणजे मला माहिती आहे की बिर्जू महाराजजीं अभे हे किस्से माहिती आहेत मला की आजोबांनी अदा केले बिर्जू महाराजांनी त्यांच्याबरोबर तबल्याची साथ केली आहे ह्या सगळे किस्से त्यांच्याकडून ऐकलेले आहेत त्यामुळे कथकचा खूप अभ्यास होता माझ्या आजोबांचा हे खूप कमी लोकांना माहिती मी ऐकलं होतं की झाकीर हुसेनाचा पहिला परफॉर्मन्स हे सवाई त्या प्रसंग नाहीये सिनेमात पण ते ऐकलेला होता तो की म्हणजे झाकीर हुसेन आठ वर्षांचे असताना काय आपळगावकरणी माझ्या आजोबांनी त्यांना बसवलं हे झाकीर बाईन कळलं मला ऍक्च्युअली ते म्हणले राहुल मेने तुमकता नाहीये तर त्या दिवशी जेव्हा त्यांनी त्याचा फर्स्ट लुक रिवील केला तेव्हा खूप भरभरून बोलले ते वसंतरावांविषयी तेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला एक चॅलेंजिंग सॉरी मी याच प्रश्नाकडे येतो मी हा राहुल दादासाठी पर्सनल किस्सा आहे माझा एक मी आम्ही जी एक डंगल शूट केली होती आ, लाहोर मध्ये तर तो डिझाईन करताना वन शॉट केली होती की एका एक शॉट शॉटमध्येच सगळं होईल असं सगळं ते डिझाईन केलं होतं आणि दीडशे लोक होते त्या सगळ्या ह्याच्यात तर त्याच्या साधारण चौथ्या पाचव्या नंतर खरी दंगल तिकडे होईल की काय असं निर्माण झालं तिकडे एक प्रसंग की त्यांनी खरोखर काहीतरी फोडायला वगैरे सुरुवात केली ट्यूब <laughs> वगैरे so, फोडली ट्यूब फोडली त्यानंतर मडकी फोडायला सुरुवात केली मग सगळं थांबून मग जरा तो ने 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 का का ते फार चॅलेंज कारण डीओपी लागलं पण तेव्हा कुणाला डीओपीला लागलं वगैरे बरंच काय काय झालं पळत होता कारण राहुल दादा तुझ्यासाठी प्रश्न आहे की तुझा स्वतःचा संगीतातला एवढ्या वर्षांचा अभ्यास आहे तुझं स्वतःच अधिष्ठान आहे अशा वेळी आजोबा उभे करत असताना ती प्रतिमा उभी करत असताना नक्कल होऊ न देणं हे खूप मोठं आव्हान असेल तर ते कसं साध्य केलंस तू तुझा तुझ संगीताचा अभ्यास आजोबांनी निर्माण केलेलं विश्व याचा ताळमेळ कसा साधला मी मुद्दामून एक गोष्ट टाळली त्याच्यामध्ये त्यांचा आवाज काढणं त्यांच्यासारखा जास्ती काय कसं काय असं मुद्दामून टा माझाही आवाज नाकात आहे पण त्यांच्या इतका जास्ती नाही आहे आणि मी म्हणलं तसं ना की माझे आजोबा घरातनं बाहेर पडले की ते विदूषरकासारखेच होते की सगळ्यांना आनंद द्यायचा आणि परफॉर्म ही यूज टू परफॉर्म एव्हरी टाईम म्हणजे जर त्यांना आत्ता तुमच्याशी बोलत असतील तर ते जुनी पद्धत असायची संगीत नाटकाची ना <laughs> की ज्या सुरामध्ये गायचं आहे त्या सुरामध्ये बोलायचं असतं त्याच्यामुळे त्यांना तंबोरे वगैरे लागायचं नाही हा म्हणजे मी काय म्हणतोय असंच ते बोलायचं असं तुम्हाला खरं वाटलं का की परफॉर्म करायचे ते कायम आणि अगदी इंटरव्ह्यूज मध्ये ते खूप शांतपणे शांत आवाजात बोलायचंय म्हणून मी ते थोडंसं तेवढी एकच गोष्ट मी टाळली अदरवाइज खरं सांगू का हे करणं म्हणजे त्यांची जी हे होती किंवा असं बसणं ही मी लहानपणापासून बसतोय किंवा हातवारे माझे त्यांचे इतके चांगले हो, होत नाहीत कारण माझ्यावरती खूप पगडा आहे मुकुल काकांचा आणि यांचा सा, पण ते मग मी म्हणजे माझी एक सवय सगळ्यांना माहिती आहे की कानावर ते न करता नुसतं गायचं बरं असं होतं की जरी आपण प्लेबॅक आपल्या मागे तो चालू असला तरी एक गवई म्हणून प्रत्येकान प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे ग गळ्यातनं तर तो एक अट्टहास माझा असायचा म्हणून ते लिप्सिंग जे आहे ते खरंच गायलेलो आहे मी प्रत्येक वेळेला असं व्हायचं माझा कसा कारण ऐकू येत नाही आपल्याला काही ते आपल्याला ते गाणं ऐकू येत असतं त्यामुळे चॅलेंजिंग होतं हे खूप माझ्यासाठी झालं आजोबांनी अभिनय केलेला आहे तूही अभिनय करतोय अभिनय करत असताना आजोबांच्या पावलावर पाऊल टाकलंस की तुझा एक वेगळा मार्ग आहे मी आजोबांना अभिनय करताना खूप कमी आहे कट्यारचं आमच्याकडे रेकॉर्डिंग नाही आहे नाही रेकॉर्डिंग पण नाही आहे कट्यारचं त्यामुळे मी नुसते किस्से ऐकलेत लोकांकडनं की मदन मोहनजींचा किस्सा आहे की कि पन्नास प्रयोग बघितले त्यांनी कट्यारचे किंवा हे सगळे कि मी खूप लोकांच्याकडनं किस्से कि ऐकलेत पण मी खरं सांगू मी अभिनय जो काय केला आहे तो फक्त ह्याच्यामुळे केलेला आहे मला अजिबातच कॉन्फिडन्स नव्हता मी हे सगळं करू शकेन त्याच्यामुळे डोळे झाकून ज्याला जा, म्हणतो तसं मला मी निपुणवरती पूर्णपणे माझा भार टाकला होता पण मी करताना पण असं एक डोक्यात ठेवलं होतं की कुठल्याही प्रकारे नक्कल करायची नाही ना यांची ना, ना पुलंदाई आणि ते असंच ठेवलं होतं की त्यांचा आपल्याला आभास निर्माण करायचा आहे आणि तुम्ही स्वतः त्यांना एक्सप्लोअर करत पुढं म्हणजे तुमचंही त्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे म्हणजे राहुल देशपांडेंचं पण काहीतरी त्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे पुष्कर चिरपुटकरचं पण असलं पाहिजे आणि म्हणजे मला लुकटेस्टच्या वेळेस अगदी चांगलं आठवतंय की आम्ही ते प्रोस्थेटिक मेकअप वगैरे सगळे हे करत होतो कारण का पुष्कराजचं नाक वेगळं होतं बाईकाकांपेक्षा मग दात आणले होते सगळं का तर अगदी हुबेहूब त्यांच्यासारखा तो दिसत होता ते नाक आणि हे लावल्यावरती फक्त हेही कळत होतं की ते खोटं आहे मग असं झालं की मग प्रसंगांमध्ये मग तो अभिनय कितीही चांगला करत असला तरी लक्ष त्या नाकाकडे जाणार तर मग म्हंटल की आपण हे सगळे ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहूयात आणि तुम्ही तुमच्या फक्त तुमच्या तुम्ही अभिनयातनं ते इतकं इंटरनलाइज करा की आम्हाला असं वाटेल की समोर तो माणूस उभा आहे आणि तेच आम्ही करायचा प्रयत्न केला ललना तूच गायलेस आणि अजून एक जिज्ञेश वजे म्हणून आहे त्यांनी गायलंय आणि वसंतरावच गायलाय ऐकायच आहे ना नाही ललनान भेटली हवी तशी नसो उर्वशी ललनान भेटली हवी तशी नसो उर्वशी परी कुणी पेठेतली सोडशी कुणी पेठेतली सोडशी फिरकली ना अजून कशी फिरकलीना अजुन कषी इथे उलटून उलटु विशी विशी, विशी. इथे उलटून चालली विशी न भेटली हवि ती ललना न भेटली हवि ती न सो उर्विव <laughs> याच्यामध्ये भाईंचे आणि वसंतरावांचे जे काही सीन होते त्याच्यामध्ये बाईंना ना, ना काही शंका असायच्या की वसंतराव तुम्ही लिहितात का तर ते कुठे गवसले होता <laughs> नाही तो म्हणजे असं वाटते की भाई काकांचं पात्र म्हणजे पुलांचं पात, पुलं असे असतील की ते असे बोलून जातील त्यामुळे तो एक थ्रो अवे वाक्य जसं असतं की बोलतो की कधीतरी कारण जस्ट आधी घडलेला प्रसंग असा आहे की त्यांची गायक एक गवई म्हणून ओळख करून देण्यात आली आहे आणि समोर एक तबला वाजवता वाजवता त्यांच्यापेक्षा चांगला गातो एक माणूस त्यामुळे ते पहिल्यापासूनच साशंक स्वतःबद्दलच झालेले आणि त्यात ते, ते आता म्हणतात की जाऊ दे मी गात नाही मी आता लि लिखाणाकडेच मोर्चा वळवतो आणि मग एकदम तू लिहित नाहीस ना असं सो ते तिकडे एक त्यांना ते तशा पद्धतीने बोलून गेले असतील असं म्हणजे त्यात इतिहासात काही नोंद नाही आहे पुष्कराच्या पुष्कराच्या असण्याने या भूमिकेला काही वेगळे हे मिळाले का की लिहिलं होतं पुष्कराच्या येण्याने प्रचंड प्रचंड पुष्कराज हा माझा चांगला मित्र आहे त्यांनी माझ्या आधीच्या एका चित्रपटात पण काम केलं आहे आणि त्याचा मुळात प्रेझेन्स अतिशय उत्तम आहे म्हणजे सेटवरती असताना तो आजूबाजूला असला की एक मला दिग्दर्शक म्हणून पण शांत व्हायला होतं मजा येते नाहीतर मी बऱ्यापैकी असा पुढच्या प्रसंगाचा विचार करणारा माणूस असतो आणि मी त्या टेन्शनमध्ये असतो सेटवरती असताना पण तो असल्याने फार मदत होते आणि त्यात तो पुलांची भूमिका करत होता त्यांनी इतका त्याचा चांगला अभ्यास केला होता लकबी उचलल्या होत्या त्यामुळे तो असल्याने फक्त फक्त आणि फक्त आनंदच असायचा सेटवरती बरं हो हा चित्रपट आता पूर्ण झालाय रिलीज होतो हे घरच्यांची राहुल तुमच्या काय प्रतिक्रिया होती जेव्हा घरच्यांनी हा चित्रपट पाहिला सगळ्या नातेवाईकांनी बघितला असेल माझ्या घरचे ना माझ्या आई बाबांना खूपच फारसे न बोलणार आहेत हा माझ्या आईला खूप आवडला अर्थात दोघांच्या डोळ्यात पाणी आलं पण मी माझ्या वडिलांना वडिलांचं कौतुक खूप माझ्या आयुष्यामध्ये ज्याला आपण काय दुर्मिळ म्हणूया कारण मी साधारण एक आत्ता चौतीस पस्तीस वर्षाचा झाल्यानंतर कोणत्या तरी मैफिलीत एखादा राग गायलो असेल तेव्हा मला म्हणले आज तू चांगला म्हणलास तोपर्यंत माझ्या वडिलांनी मी सवाई गंधर्वामध्ये गायलो असेन खूप काही काही मैफिली गाजवल्या असतील तुझ्या आजची बंदी अशा अशा ह्या ह्या गोष्टी मला आवडल्या नाहीत तुझ्या सुरांकडे तू तु लक्ष दे घाई करतोस अमुक करतोस तमुक करतोस असंच मला त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे मला ती सवयच नव्हती कधी आणि जेव्हा अचानकपणे ते म्हणाले किंवा ह्याला पण खूप पहिलं जेव्हा नाटक झालं संशय कल्लोळ तेव्हा ते, ते हा मला म्हटलं अरे बापूंना कसं वाटलं तर मी म्हणलं आपण विचारूयात मलाही धाकधूक होती की काय म्हणतो आहे आता तर माझे वडील म्हणाले की अतिशय उत्तम डिरेक्ट केलेलं नाटक आहे ते तेव्हा खूप बरं वाटलं तसं फिल्म बघितल्यानंतर पण त्याला खूप बरं वाटलं की खूप छान आणि रियल वसंतराव बाहेर पडले पण ते असे आहेत की ज्यांनी फिल्म बघताना वसंतरावांचा सगळा संघर्ष आहे ते टप्प्याटप्प्यावर ज्या पद्धतीने प्लॅटफॉर्म न मिळाल्यामुळे अस्वस्थ होतात ते या सगळ्या चित्रपटातून दाखवलंय त्यांचा संघर्ष दाखवलेला आहे गाण्यासाठीचा पण शेवटी समाजाने त्यांना स्वीकारलं त्यांचं गाणं स्वीकारलं लार्जर दॅन लाईफ ते झाले आणि प्रचंड प्रेम केलं समाजाने त्यांच्यावर त्यांच्या गाण्यावर आणि ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा झाले होते तर पण सगळ्या चित्रपटात त्यांचा संघर्षच दिसतो ते ज्या पद्धतीनं प्रस्थापित नंतर झाले होते जे लार्जर दॅन लाईफ त्यांची इमेज झाली होती ती दाखवली नाही या फिल्म मध्ये फक्त संघर्षच दाखवायचा होता असं काही होतं का मला वाटतं तेच तेच महत्वाचं होतं म्हणजे एकदा मी त्याच्यावरती पण बऱ्यापैकी वे वेळ चर्चा पण केली बापूंबरोबर आणि सगळ्यांबरोबर त्याच्यानंतर नाट्यमय प्रसंग कमी घडले मग केवळ एखाद्या माणसाचा जीवनपट दाखवायचा म्हणजे त्याला जन्म ते मृत्यूपर्यंतचं त्याचं डॉक्युमेंटेशन न करता तो कलाकार कसा घडला कारण का कट्यारनंतरचे वसंतराव आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत नंतरचे जे तेरा वर्ष आहेत तर जे माहिती लोकांना ते परत आपण कशाला सांगा जे माहिती नाही आहे तिथपर्यंत आपण त्यांना नेऊन ठेवूयात लोकांना आणि त्याच्यानंतरचे वसंतराव लोक त्यांच्या त्यांच्या परीने एक्सप्लोअर करतील त्यांच्याबद्दल अजून वाचून त्यांच्याबद्दल सगळंच आपण स्पूनफीड नको करायला असं वाटलं नाही कारण शेवटची जी मैफिल दाखवली येतात ती बहुतेक प्रतिकात्मक असावी पण त्यातही त्यांच्यावर काही जण शंका घेताना दाखवल्या तर शेवटपर्यंत त्यांना शंका घेणार म्हणजे त्याला मी आता चित्रपटाबद्दल फार बोलत नाही त्या प्रसंगाबद्दल पण त्या मे एक त्यांच्या आयुष्यात सकाळीच घडलेल्या प्रसंगामुळे ती शंका आहे बाकी त्यांच्या म्हणजे ही वेगळ्या प्रकारची शंका आहे जी ते गाणार आहेत की नाही शेवटच्या मैफिलीमध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या कुवतीबद्दल नाही आहे त्यांच्या गायकीबद्दल शंका नाही आहे ती वेगळ्या वेगळी शंका आहे ती पण बाकी तिथपर्यंत जी शंका घेतली गेली आहे ती म्हणजे हा मुळात गायक आहे की नाही असा अशा पद्धतीची ती शंका आहे म्हटलं असं म्हणायला हरकत पण निपुण एक गोष्ट की जे ज्यांना वसंतराव माहिती आहेत त्यांना नंतर वसंतरावांची अमाप लोकप्रियता आणि लोकांनी किती त्यांच्यावर प्रेम केलं आणि ते किती म्हणजे त्यांचे चाहते होते हे माहिती आहे ज्यांना माहिती नाही आहेत त्यांना कदाचित हा सिनेमा बघितल्यावर असं वाटू शकेल की हे म्हणजे संघर्षच करत राहिले का शेवटपर्यंत असं कदाचित होऊ शकेल कदाचित होऊ शकेल कदाचित माहिती नाहीये जो, जो अमराठी प्रेक्षक आहे असं मी म्हणेन त्याला कदाचित किंवा ही एका गायकाचा संघर्ष आहे आणि तो संघर्षच पण मी एक सांगू गे मला तरी माझं तरी असं होतं की एखादा चित्रपट पाहिला खास करून खऱ्या घटनेवरती जर कुठला चित्रपट किंवा कुठली सिरीज जर पाहिली तर आपसूक माझ्याकडनं त्याविषयी वाचलं जातं मग भले ते विकिपीडियावर का असे ना तर तसंच यांच्या बाबतीत पण व्हावं वा असं वा मला वाटते की ही एक कथा वाचल्यानंतर निदान एक उत्सुकता निर्माण व्हावी की हा माणूस कोण होता आणि मग त्याच्याविषयी अजून लोकांनी प्रयत्न करून जाणून घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं म्हणजे आपल्याकडे टिपिकल काय असतं असा सिनेमा जेव्हा असतो ना तेव्हा मग एक चार सेकंदामध्ये हार तुरे सत्कार असं जर 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 गेला हे दाखवण्याची रीत आहे ती याच्यात केलेली त्यामुळे तो प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तो एक संवाद पण त्यामुळे दिलाय की त्यानंतर सगळं बदलत गेलं तो एक प्रसंग आपण दाखवतो कट्यारचा जेव्हा त्यांना आता चित्रपटाविषयी बोलतोच होत आपण हे पाहून लोकांनी बघावा चित्रपट असंही वाटतंय पण पण एनिवे मग ही इतिहासात नोंद आहे की कट्यानंतर लोकांनी त्यांना समाज मान्यता मिळाली तर त्याच्यानंतरचा तो एक डायलॉग आहेच की मग ह्याच्यानंतर हळूहळू गोष्टी बदलत गेल्या आणि पुढचं तर सगळं लोकांना माहितीच आहे असा डायलॉग ठेवला आहे राहुल देशपांडे घराण्यातले एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आणखी म्हणजे रेणू तुझी मुलगी <laughs> तर ती इतकी सोशल मीडियावरती तिच्या बाबतीत चर्चा होत असते तर तिच्यात काही गुण दिसतात का तुला आणि ती आजोबांबद्दल पणजोन पणजोबाबद्दल काही विचारते का विचार किंवा सिनेमा बघितलाय तिने काय तिच्याकडनं काय ऐकलंयस किंवा तिला मी जे सगळं करतो ते आवडतं म्हणजे पणजोबांविषयी पण विचार ती विचारते हो हो ती आता खूप प्रश्न विचारायला लागले आता ती सात वर्षाची होईल पण ती गाईल का नाही मला माहिती नाही आत्ता ह्या क्षणाला मला असं वाटतं तिने तिला पाहिजे तसं मोठं व्हावं वातावरण पोषक आहे तिच्या कानावरती कायम गाणं पडत असतं मी त्यामध्ये रिबेल होतो मला गाणं आवडायचं नाही पण मला मुद्दामून कारण माझ्या आजोबांची इच्छा होती म्हणून मला क्लासला घातलं होतं तसं मला तिच्या बाबतीत करायचं नाही आहे तिला मी कधी कधी काहीतरी एखादं गाणं वगैरे म्हणायला सांगतो ती म्हणते पण ती तुमच्यासमोर येऊन म्हणेलच असं नाही त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स मला आता काही नाही की ती कधीतरी येऊन मला शिकवेल किंवा कधीतरी माझ्यासाठी गाईल पण पण आत्ता मला असं वाटतं की लेटर बी हुशीज आत्ता मी असं सांगणं की बघ माझ्यापासूनच सुरू होत ती काही म्हण म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला ऐकते कुठेतरी ते आम्हाला पण असं कधीतरी एकदम शॉक बसतो की हे कुठं ती ती परवा आम्हाला म्हणली की बाबा मी ना डायलेमा मध्ये म्हणलं का डायलेमा तुला या वयात कसला डायलेमाला की हे करू का ते करू त्याच्यामुळे मला माहिती नाही पण मजा करते ती एवढंच सांगतो चित्रपटात असं सा दाखवलं की प्रेक्षकांना निशब्द करणं ही सगळ्यात मोठी दाद आहे तर तुला आतापर्यंत बरेच असे प्रेक्षक भेटले असतील आणि त्यांनी बरेच असे तुला सांगितले असेल की हे छान झालं ते छान झालं तर आतापर्यंत लक्षात राहिलेली तुझी कोणती आहे म्हणजे अशा बऱ्याच असतील पण त्यातली खूप आहेत म्हणजे कधीतरी कोणी टाळ्याच वाजवल्या नाहीत आणि मला सुरुवातीला असं वाटत हे काय आवडलं नाही की काय पण लिटरली असं होतं कधी कधी की तुम्ही इतके तुमच्या एनर्जीज इतक्या मॅच होतात की तुम्ही ज्या लेवलला नेऊन ठेवतो आपण गाणं कारण एकदा गायला लागलं ला ना की मी राहुल देशपांडे नसतो म्हणजे मला असं कायम वाटतं की मी एक माध्यम ठरतो जे आ, कदी -कदी काही माझ्या हातनं होतं हे माझं नसतं आणि तिकडे जेव्हा तुम्ही पोचता तेव्हा कधी कधी प्रेक्षक पण रसिक तुमच्याबरोबर तिथे पोचतात आणि तिथे पोचल्यानंतर तुम्हाला असं वाटतच नाही काही बोलावं दाद द्यावी टाळ्या वाजवाव्या त्याच्यापेक्षा जेव्हा कमी परिणाम होतो तेव्हा लोक उठून उभे राहतात टाळ्या वाजवतात कारण त्यांना ते भान असतं की हे मला ही गोष्ट खूप आवडली मला परफॉर्मन्स आवडला आहे टाळ्या वाजवतो आणि मला कधीही प्लेईंग टू द गॅलरी मला आज ताग्यात आवडलं नाही ह्याच्या ह्याला ह्यानी पाहिलेलं आहे मी कधीही नाटकामध्ये उगीचच सूर हां सूर खूप लांबून की टाळ्या टाळे पण करून बसलो आहे <laughs> मुद्दामून टाळतो मी मु कारण त्याच्यामध्ये म्युझिकल थॉट मला साप जोपर्यंत सापडत नाही म्युझिकली काहीतरी स्टेटमेंट एक्सप्लोअर करण्यासारखी वाटत नाही मग उगीच मी ते कशाला करत बसू कारण टाळ्या मिळवणं हे माझं आता ध्येय नाही मला मी हेही अनेक वेळा करतो मैफिलीमध्ये मी प्रेक्षकांना सांगतो मी तुमच्याकडनं टाळ्या मिळवू शकतो दोन मिनटात दाखवतो मी गाऊन तुम्हाला आत्ता आणि मग लोकं टाळ्या वाजवतात पण म्हणलं हे गाणं नाही दिस इज प्लेईंग टू द गॅलरी म्हणलं हे मला मला असं वाटतं ना ह्या गोष्टी जसे तुम्ही मोठे होता ना वयानी पण आणि अनुभवानी पण तशा काही गोष्टी कळायला लागतात की गाण्यामध्ये तुम्हाला काय होय राहुल दादा प्रेक्षक प्रेक्षकांची दाद आपण बोलतोय ठाण्यातल्या एका बोलत असताना तुझ्या आजोबांनी तुला आपलं हृदय गायकानं प्रेक्षकांसमोर कसं उघडावं याबद्दलचा एक कानमंत्र दिला होता तो ऐकायला आवडेल मला आजोबांनी तर हे सांगितलेलंच आहे पण माझे गुरु आहेत मुकुल शिवपुत्र त्यांनी मला हे सांगितलं होतं की जेव्हा प्रेक्षकांना असं वाटत वाटत असताना की हुरहुर हुर लागते की अरे आपल्या हृदयाचं दार जे आहे ना ते कल्त करायचं आणि मग त्यांना अशी हुरहुर आतमध्ये काय आहे ते जाणून घ्यायची इतकी उत्सुकता होते तेव्हाच दार बंद करायचं ही तेव्हाच दार बंद करायचं म्हणजे त्यांना ती हुरहुर लागू लागू देत पुढच्या खेपेला परत येतील परफॉर्मिंग एलिमेंट पण म्हणजे ते गाणाऱ्याला सतत भान ठेवायचे की हा आता किल थोडसं थोडस झालं आता बंद करा पण मग गाणाऱ्याच गाण्यापेक्षा ते पने 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 गेला, गेला गा, दार आपलं हृदयाचं किती उघडलं याच्यावरच लक्ष जाईल कळत बरोबर कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे आपण पु ल देशपांडे आणि वसंतरावांबद्दल बोलतोय विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते आता पु ल देशपांडे जे व्यक्तिचित्रण करतात अफाट असतं पण विजय तेंडुलकर असं एकदा म्हणाले होते की वसंतराव देशपांडे ज्या पद्धतीनं माणसांना स्कॅन करतात किंवा त्यांचं नखशिखांत त्यांचं निरीक्षण करतात पु ल देशपांडे सुद्धा तसं करू शकत नाहीत वसंतरावांनी गाण्यासोबत लिखाणही करायला हवं हो होतं असे काही किस्से आहेत की कि वसंतरावांनी एखादा माणूस पाहिला आणि त्यानंतर त्यांनी तो अशा पद्धतीनं वठवला किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी तो स्कॅन केला की अनेक किस्से असे म्हणजे एक किस्सा सांगतो कट्यार काळजात घुसली चाललं होतं हिराबाई बडोदेकर समोर हिराबाई म्हणजे माझ्या आजोबांच्या दुसरी आई असल्यासारखं प्रेम करायचं ते रोज संध्याकाळी ते हिराबाईंच्याकडे घरी जायचे आणि मग रात्री कधीतरी दोन तीन वाजता यायचे तर जेव्हा हिराबाई कट्यार बघायला आल्या होत्या त्या ते आणि त्यांना दिसलं की समोर चमतुताई बसल्या आहेत तर त्यांनी काय करायचं ते केलं आणि इंटरवलमध्ये त्या ढसाढसा रडत आल्या आतमध्ये त्या म्हटल्या मला माझ्या गुरु वहीद खानची आठवण आली ते म्हणले तुम्ही आलात म्हणून मी आज वहीद खानसारखं केलं मला करून दाखवलं की वहीद खान, खान कसे बोलतात कसे गातात नाटक हेच असू देत पण तुम्हाला दाखवलं मी आज ते किंवा सुरेश बाबून त्यांचे सख्खे मोठे बंधू हिराबाईंचे अब्दुल करीम खासाहेबांचे चिरंजीव तर भाई काकांचे आणि त्यांचंच एक असा टाइम टाईमपासच त्यांचा म्हणूयात आपण की भाई काका भालगंधर्वांचा -का आवाज काढतायत आणि आता म्हणत आहेत की आता बघा आता सुरेश बाबू आपल्यासमोर गाणार आहेत आणि ते सुरेशबाबूंच्या आवाजात गायला लागले आणि ती रेकॉर्ड जेव्हा हिराबाईंना ऐकवली त्या रडायला लागल्या बा भावाची आठवणीहून तेव्हा त्यांना सांगितले हे नाही हे वसंतराव आहेत त्यांना विश्वास बसेना की हे माझा भाऊ नाही की हा वसंत गा वसंतराव हे असे अनेक किस्से आहेत की ते लगेच वेचायचे की त्यांचे हे पण किस्से आहेत की, की लोक दात कशी देतात विचित्र पद्धती असतात असे करतात काही लोक असंही का, 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 करतात की ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत दात देण्याच्या पण ते ती व्यक्ती होऊन जायचे त्या वेळेकरता आणि लिटरली जसा पोपट असतो ना कोणाचाही आवाज काढू शकतो ठपकेने तसे ते लगेच करायचे अब तुम्ही आता उल्लेख केला आहे पर... तर आपण आम्हाला जर तुम्ही कठीण गे छंद मकरंद प्रिय हा मिलिंड मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवना नंड स्वच्छांद धुंद गे 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 छंद वाईफ है <laughs> पण असं आहे की हे तर चा आता फार ऐकले तुझ्या मनात ह्यातलं कट्यार मधल्या कोणत्या गाण्याला ह्या ज्या प्रचलित चालीच्या पलीकडं असं तुला काही तू केलंयस का काही म्हणजे स्वतःसाठी वगैरे असं ज्या आता समजा हेच गाणं तर ह्याच्यापेक्षा वेगळ्या चालीमध्ये ते मी केलेलं आहे मला आता ती चाल आठवत नाहीये हेच नाही कुठलंही गाणं असं की जे खूप यशस्वी आहे वसंतरावांचं खूप यशस्वी गाणं जे तू पूर्णपणानं वेगळ्या पद्धतीनं स्वतःसाठी म्हटलं आहेस कुठं बाकी म्हटलं आहे खूप वेळा खूप वेळा पण मला मी जे यूट्यूबचे व्हिडिओ करतो ना तेव्हा माझ्याकडे वेळ असतो आत्ता आपल्याकडे एवढासाच वेळ आहे त्याच्यापैकी एवढा वेळ ऑलरेडी झालेला आहे एवढासाच वेळ उरला आहे तर त्याच्यामध्ये मी असं एक्सप्लोअर करतो खूप की आता मी वसंतरावांचं म्हणून नाही मी एक गाणं म्हणून सांगतो मायरी मैं कासे मै कासेने जिया की मायरी मी काय केलं आता हा काय राग आहे किंवा हा सुरांचा कॅनवास कसा आहे तर मी म्हटलं हे काही गजलचे असे असे शब्द आहेत हे मी तुमच्यासमोर याच्यातच कंपोज करतो कॅनवास तोच आहे पण तुम्हाला मायरी नाही वाटणार पण मला सुचलं आहे ते मायरीवरनं फॉर एक्झाम्पल तेरी खुशबू मै ओढलू तो चलू तेरी खुशबू ओढ़ ओढल तो चलू फिर तेरा अगर तो चल तेरी खुशबू मेढल पुढचं पण गाणं तसंच जाईल की त्याच सुरांमध्ये मी ते, ते एक्सप्रेस करीन माझे आजोबा काय म्हणायचे की शब्द जे असतात तेच अर्थ घेऊन जातात सूर त्यांच्या बरोबर जायला पाहिजे सुरांनी त्या शब्दाला श्रीमंत केलं पाहिजे त्याच्यामुळे ते असे बरेच वेळेला हे करायचं तू आजोबांचे दाखले देतोस ते गेले तेव्हा तू नाही कुठून ऐकले मला हे ना अनुभवात मी तुम्हाला म्हणलं तसं ना मी कायम स्वतःला एक खूप छोटासा एक साधक समजतो जी मला एक समजून घ्यायच्या त्या गोष्टी आणि खरंच सांगतो मी ह्या दोन वर्षामध्ये लॉकडाऊन झाल्यापासनं मी जितका मुकुल काकाकडे शिकलो असेल मी जितका उषाताईंकडे शिकलो तितकाच मी लताबाईंकडे शिकलो तितकाच मी आशाताईंच्या गाण्यातनं शिकलो मेहंदी साहेबांच्या गाण्यातनं शिकलो बाळासाहेबांच्या इतकी गाणी मला ती आवडतात आणि मग मी असा विचार केला की हा विचार मला आला मी बंदिश बंदिशकारांनी केलेली जी बंदिश असते ती आम्ही एक गायक म्हणून आम्ही स्वतःचं काहीतरी म्हणणं मांडतो ना त्या बंदिशीचं की हा माझा विचार ह्या बंदिशीतला तसे एखाद्या संगीतकारांनी एखाद्या काय पोएटनी केलेलं गाणं जे असेल त्याचा आमचा काही विचार असू शकतो की नाही बंदिशीसारखं मला पाहिजे तसं मी ते एक्सप्लोर करेन त्याच्याकरता कोणी आडवा येत नाही तुमच्या की हे असंच करायला पाहिजे असंच करायला नाही पाहिजे अशी असणारा एक वर्ग जो आहे त्याच्याकडे मी कधीही लक्ष दिलं नाही कारण त्यांना ह्याच्यातली मजाच माहिती नाही आहे त्यांना हे माहितीच नाही की ह्याच्यातनं काहीतरी खूप तुम्हाला मिळू शकतं आणि मला ही गाणी ऐकल्यानंतर मला बाळासाहेबांचा फोन आला तेव्हा मी उडालो होतो आत्ताही माझा हात गार पडला आहे त्यांचं हे केल्यानंतर ते म्हणले घर थकलेले संन्यासी असेल किंवा त्यांनी गायलेली असून त्या फुलांच्या गंधखोशी असेल ते म्हणले तुम्ही गायलेली गाणी मी पाच वेळा ऐकली आहेत माझीच गाणी तुम्ही जी गायली आहेत ती मी पाच पाच वेळा ऐकले आहेत आणि दिदींची गाणी पण तुम्ही खूप उत्तम गाता मला ते ऐकून इतकं छान वाटलं की आपण करतोय हे काम अतिशय मोठ्या माणसाने जेव्हा सांगितलं की हे तू चांगलं करतो ना तर मग विश्वास बसतो की हो आपण ह्या गोष्टी चांगल्या करतोय आणि मग मला आजोबा आठवतात की हे त्यांनी हे खूप आधीच्याच वायात करून सोडून दिलं होतं कारण त्यांची काय म्हणत आला त्यांची वृत्ती अशी होती की ते कोणत्याही गोष्टीत अडकायचं नाहीत mm -hmm. हे करून झालं हे सोडून दिलं आमच्याकडे रेकॉर्डिंग नव्हतं आजोबा जाईपर्यंत ते म्हणायचं मी काल गायलो हे कालचं गाणं झालं आत्ता mm -hmm. मी गातो हा माझा विचार आणि हे माझं गाणं आहे त्यामुळे आम्ही ते, ते जाईपर्यंत आमच्याकडे एक रेकॉर्डिंग नव्हतं माझ्या आजोबांचं त्यामुळे ती अवस्था नाही अजून माझी नाही पण त्याच्यामध्ये ना तो सिनेमा तर म्हणजे समृद्ध करून तुम्हाला जातोच पण मला सगळं बघितल्यानंतर म्हणजे असंही वाटलं की तुम्हाला काहीतरी गायचंय सांगायचंय आणि तुम्हाला ऐकायला समोर लोक नाहीत आणि त्याच्यामुळं दरिद्रीपणा येतो तू नशीबवान आहेस हो। की तुला खूप श्रीमंती ती, ती मिळाली की हो। तू गाशील ते ऐकायला आज तुझ्यासाठी आहे म्हणजे ती तुझ्या आजोबांचीच पुणे म्हटली पाहिजे जी आम्हाला समृद्ध करत जाते म्हणजे ती त्यांनी तर केलंच पण तुझ्यामुळं आणखीन समृद्ध म्हणजे असं म्हणतात ना आजोबांनी झाड लावलेलं नातवाला फळं मिळतात mm. तसं मला कायम वाटतं की म्हणून त्यांना काय मगाशी मा, निपुण म्हणाला तसं की त्यांना असं वाटत असेल मी पुढे गाईन कारण ते स्वत हयात हा, असतील आणि त्यांना तो एक काय फादर फिगरसारखे माझ्या पाठीमागे उभे राहतील mm. राहुलला इकडे बसवाय अमुक करा पण तसं झालं नाही मला पण माझा वेगळा स्ट्रगल करावा लागला आणि तोही माझ्या आजोबांसारखाच आहे किंबहुना थोडासा वेगळा आहे पण पॅरल जाणारच आहे तो या चित्रपटाच्या निमित्ताने पण तुम्हाला आत्ता आम्ही सांगितलं तसं काय कारण आहे नऊ वर्ष लागण्याकरचा काहीच कारण नाही आहे किंवा जेव्हा संगीत नाटक केलं तेव्हा कोणीच का नाही उभं राहिलं की चला मी प्रोड्यूस करतो मलाच करायला लागलं ते त्याच्यामुळे आणि ते झालं चांगलं झालं तसं हा चित्रपट पण आम्ही खूप मनापासून केला आहे त्यामुळे हे मला पॅरलस काय माझ्या आजोबांच्याबरोबर मला जाणवतात शेवटचा प्रश्न हा चित्रपट का पाहावा किंवा प्रेक्षकांना का आवडेल त्याची अनेक कारण आहेत त्याच्याशी आम्ही बहुतांश लोक सहमत सगळेच सहमत आहोत पण स्पेशल मेंशन आहेत अनिता दातेंचं जे कॅरेक्टर आहे द वे त्यांनी अभिनय केला अमेझिंग आहे हा सरप्राईज पॅकेज म्हणजे सुरुवातीला जे ज्ञानदा म्हणाली की वेगळ्या ग्रहितक धरून आम्ही होतो आणि तुम्ही त्याला तडा दिलात ज्याच्यात अमेय वाघ आहे yeah. मास्टर दिना पहिला जो फोकस पडतो तो जो आपण पाहिलेले आहे चित्र तेच तुम्ही समोर उभा केलं आता ते डीओपी पी आहे तुमची त्याची कमाल आहे yeah. दंगलीचं सीन तुम्ही सांगितलात तर त्या डीओपीच्या बद्दल पण आम्हाला काहीतरी म्हणजे ऐकायला आवडेल का अमेझिंग सीन आहे आणि फक्त डीओपी पी नाही अख्खं म्हणजे हे मला कल्पना आहे की अगदी घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे की हे टीमवर्क आहे वगैरे पण हे खरंच टीमवर्क आहे आणि मग ओ पी असेल आमचा अभिमन्यू डांगे किंवा आमचं जे प्रोडक्शन डिझायनर ज्यांनी तो चित्रपट सजवला आहे अशोक लोकरे आणि रुचा आजगावकर किंवा आमचे ज्यांनी कॉस्ट्युम्स केले आहेत सचिन लोवलेकर मेकअप केलं आहे सौरभ कापडे आणि त्याची टीम बॅकग्राऊंड म्युझिक हे सगळ्यांचं प्रचंड योगदान आहे अनमोल भावे ज्यांनी अप्रतिम साऊंड डिझाईन केलेलं आहे डीओ पीबद्दल तुम्ही खास करून विचारलं म्हणून अभिमन्यू डांगेनी मग त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं एका शॉर्ट फिल्मसाठी कातळ नावाची ती बहुतेक यूट्यूबवरती आहे जमलं तर नक्की बघा अप्रतिम शूट केलेली आणि खरं इतक्या मोठ्या स्केलचा आपण जेव्हा चित्रपट करतो तेव्हा कोणीतरी मोठा एस्टॅब्लिश डी ओ पी घेणं हे मला वाटतं एक शहाणपणाचं लक्षण असेल तसा आम्ही प्रयत्न केला नाही असं नाही पण आता काम पण इतकं वाढलेलं आहे की लोकं त्या त्या वेळेला बिझी असायची आणि मी त्याची ही शॉर्ट फिल्म पाहिली होती मला प्रचंड आवडली होती आणि त्या जोरावरती मी त्याला विचारलं की तू करशील का हे तोही लगेच हो म्हणाला आणि जसं मी चित्रपटाकडे पाहत होतो त्यामध्ये तो इतकं काहीतरी मला इन्साईट देत होता की ते आमचं दिग्दर्शक आणि जो डीओपी असतो कॅमेरामॅन असतो त्यांचं लग्नच होणं गरजेचं असतं त्या दुसरा शब्द नाही <laughs> आणि आमचं फार सुंदर लग्न लागलं या चित्रपटाच्या निमित्ताने बरं हे सिनेमा आता सगळा झालाय खूप उत्तम झालाय पण असं तर शक्यच नाही ना की जे तू म्हणतोस ते याला सगळे शंभर टक्के पटले नाही भांडणं तर झाले असतीलच मतभेद झाले असतील हो हो कोणता एखादा तीव्र मतभेदाचा प्रसंग तीव्र मी मला तो आत्ता आठवताना हा आठवतो आहे की जेव्हा आत्ता हा म्हणाला तो प्रसंग की समोर मुलांना बसवला आणि म्हणालं की म्हणाले की तुम्ही वडाभावची गाडी टाका एक वेळ पण तुम्ही हे काम करू नका तो मला वाटते ट्रेलरमध्ये पण प्रसंग आहे की मुलगी अशा जी आहे ती कथ्थक शिकायला चालली आणि वडील अडवतात सो ते वाक्य तो म्हणतो की जायचं नाही असं वसंतराव म्हणतात आणि त्यावरती पण बाबा असं म्हणते आणि त्यावर हा म्हणतो वसंतराव म्हणतात की सांगितलं ना एकदा कळत नाही तर त्यावरनं आमचं हे झालं तो म्हटला की एकदा वसंतराव म्हणाले की जायचं नाही म्हटल्यावरती ती पुढं काही बोलणारच नाही मी म्हटलं सगळं मान्य आहे पण कुठंतरी या सीनमध्ये ड्रामा येण्यासाठी हे तिने कुठंतरी थोडंसं प्रोटेस्ट करणं गरजेचं आहे त्याच्यातनं तिलाही तिचंही ते बाहेर येईल की तिला ती <laughs> ते किती तो महत्त्वाचं आहे कथक करणं त्यावरनं थोडी आमची वैचारिक देवाणघेवाण झाली तुझ्या दृष्टीनं तुझ्या दृष्टीनं मला आठवत नाही अदरवाइज असं काही कुमारजींच ते काय काय ते घरी जाऊन कुमारजींचं गाणं ऐकते आणि मग ते विनायक बुवा केलं आपण हा हा नाही भीपिनजींच का कुमारजींच होत नाही तो प्रसंग जो आहे ना की ती बाई म्हणते की जाऊ दे माझा वेळ बाया गेला आता घरी जाऊन मी विनायक बुवाचं गाणं ऐकते म्हणजे माझे कान शुद्ध होतील तर आधी त्याआधीने कुमारजी लिहिलं होतं म्हटलं नाही म्हणणार ती कुमारजी कारण ते दोन समवयस्क आहे आणि एकत्रच जाण्याचा प्रवास चालू केला तर त्याच्यावरती आमचं थोडंसं आता मला खूप आठवायला लागले ॲक्च्युली तर <laughs> मी तुम्हाला सांगतो मला इतकं माहिती आहे की माझ्या आत्या किंवा हे माझे आजोबा विदर्भातलेच होते तू तु, आता तुला माहिती असेल की नुसता असा ग्लास असा पण ठेवत नाहीत तिलून त्या मी मी पाहिलेली ना अशी की पाणी असेल तर तिकडे पाणी असेल तर असं केल्यानंतर ती मुलं येऊन पाणी द्यायची त्यांनी पाणी प्यानंतर ते ग्लास पण असं ठेवायचे नाहीत तर असा आणि माझे वडील म्हणायचे की आम्ही नुसते खोली द्यायला आम्ही थरथर कापायचो बाबांसमोर तर जर तो व्यक्ती सांगतोय की जायचं सा नाही पण बाबा सांगितलं ना एकदा जायचं नाही म्हणून ते इतकं मनात ना आलं माहिती माझ्या की मला असे मनात नाही ऐकत नाहीच म्हणजे काय असं झालं होतं माझं ते माझ्याबद्दल झालं होतं हा याच्याबद्दल <laughs> पण हक्क आहे त्याचा मा, मी चिडू शकतो त्याच्यावरती अगदी <laughs> पण अदरवाईज असं काही <laughs> <laughs> संगीतकार म्हणून तू आधी केलं का नाही काही नाही केलं मी <laughs> तर मग हा 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 अनुभव काय होता मला खूप मजा आली म्हणजे मी खरंच सांगतो की सगळ्यात जर जर मला ह्या चित्रपटामध्ये आवडलं असेल काही करायला तर ते संगीत होतं ऑफकोर्स ऍक्टिंग माझ्यासाठी मला खूप आवडत होतं करायला किंवा मी ॲक्टिंग आधी केलं होतं मे बी फिल्मसाठी नसेल पण नाटकात केलं होतं गात तर मी होतोच पण मी संगीत कधी केलेलं नव्हतं आणि हे जेव्हा ठरलं आमचं की मी करायचं आहे तेव्हा मी लिटरली याला सारख्या चाली पाठवायचो की हे बघ कसं आहे हे बघ कसं आहे आणि मला सुचत पण होत्या की मी नेहमी मला आत्ताच कारण गझलच्या मला चाली आठवत आहेत मी काय काय केलेल्या तशा त्या अभंगाच्या पण मी आठ चाली केल्या होत्या त्या मी रेकॉर्ड करून ठेवल्यात घरी पण एक चाल मला आठवते की मी एकदम कॉन्फिडंट होते की मस्त झाली आहे आणि सगळ्यांना पाठवली अनिताला पुष्कराजला निपुणला आणि यांनी मला बोलवून घेतलं सेटवर आता कशी कधी मला बोलवायचं नाही असा माझा जर सीन नसेल किंवा शॉर्ट नसेल तर मला कधी तो ब म्हणायचा नाही ये म्हणून बघायला असत ते मला बोलवलं त्याने आणि अनिताचा सीन चालला होता म्हणलं का बोलवलं आहेस मी ते ललनाच म्हणजे ललनान भेटली हवी तशी नसो उर्वशी बर कुणी पेठेतली छोडशी पेठे फिरकली ना अजून कशी इथे उलटून चालली भेटली हवी तशी असं काहीतरी कारण तू हा चालली असती ना तू चाळीस शीटला काळ होता तर मी म्हंटल आपण अशी एक सिंपल चाल करूया जी रिलेट पण होईल आणि रेकॉर्ड बिकॉर्ड करून मी सगळं छान नागपूरच्याच एका स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं आणि सगळ्यांना पाठवलं हो चला आता उद्याचं शूटिंग आहे त्यांनी त्यांनी मला बोलवलं तो म्हटलं जरा राहुल डी राहुल डी म्हणतो मला दादा छावेजी जरा हेप तर तो म्हणला डी मला असं वाटतं की म्हणलं काय वाटतंय तुला थोडंसं जर आपण हे म्हणलं थोडंसं म्हणजे तू काय झालं काय तू तो म्हटलं मला, मला, मला चाल नाही आवडली आणि तो पहिला धक्का होता मला म्हणलं चाल नाही <laughs> <laughs> नाही नाही ते असं झालं होतं काय म्हणले थोडं पण बदलूयात हा म्हटला काय काय बदल चाल <laughs> 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 आणि माझी वाट लागली दुसऱ्या दिवशी सक रेकॉर्ड करायचं तर हो मी मला तो धक्का होता आणि गेलो आणि मी सगळ्यांना फोन केला म्हणजे असं काय करतोय हा वगैरे आणि एक होता की ही वॉज व्हेरी काय म्हणत त्याला फर्म ऑन वॉट ही वॉन्टेड मी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मेकअप करत असताना मला आत्ताची जी चाल ना ती एक 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 एक, -एक लाईन मी केली एक कडवं नाही कडवं पण नाही ती फक्त साईन क्रॉस केली आणि अनिताला पाठवली हो ती म्हणली छान आहे मग पुढचं केलं आणि मग त्या अनिता कौमुदी आणि पुष्करराजा मी एकत्र होतो त्यांना म्हटलं कसं वाटतंय कारण आमचं शूट होतं तो म्हणला आम्हाला तरी आवडली मग मी याला घाबरत घाबरत पाठवली म्हटलं हां मला हेच पाहिजे होतं तत्सम काहीतरी तो बोलला <laughs> आणि मग तसंच रेकॉर्ड केलेलं त्याच्यावरती ते शूट झालं आणि मग आम्ही ते सगळं रेकॉर्ड केलं मला असं वाटतं की संपवताना तू या सिनेमातलं कुठलंही संपू कंठात आर्त ओळी डोळ्यात प्राण आले कंठात आर्त ओळी डोळ्यात प्राण आले समेवरी वरी आता समेवरी हे कैवल्यगान आले कैवल्यगान आले कंठात आर्त ओी यामैफिलीत आता मी तू कुणीच नाही या मैफिलीत आता आता मैफिलीत आता मी तू कुणीच नाही घेरे सुखात घेरे घे ईश्वरातिहाय लयताल सूर सारे सारे लयताल सुर सा रे शून्यात आता समे कैवल्यगान ആലേ കൈവല് ഗാന ആലേ കൈവല്യ ഗാ सिनेमाचं सार कशात आहे तर सिनेमाचं सार हे या गाण्यामध्ये आहे आणि सिनेमा वसंतरावांचं मोठेपण अर्थातच दाखवतो अधोरेखित करतं वसंतराव नव्या पिढीला जरूर समजतील पण हा सिनेमा नात्यांची एक खूप छान गुंफणही तयार करतो म्हणजे आई मुलाचं नातं आहे दोन मित्रांमधलं नातं आहे गुरु शिष्याचं नातं आहे तर असं सगळं काही खूप छान लोकांना आवडणारा हा सिनेमा देतो आणि अर्थातच तो समृद्धही करतो आणि हा सिनेमा आमच्यापर्यंत आणल्याबद्दल तुमच्या दोघांचे मनापासून आभार आणि कट्ट्यावरल्याबद्दल धन्यवाद आणि यानंतर हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर बाय बँक ऑफ महाराष्ट्र चितळे उद्योग समूह आणि चंद्रका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट